Honorable members, honorable speaker. Speaker sir, आता is 20 business rule असा, ताजेर तीन question वापर पाचे, खूब अर्ध अर्ध कार कर लिया, हम कांगात सोचते ले। स्पीकर सर हे जे कॉलिंग अटेंशन मूव केला आता युरिन ऑलमोस्ट चे जरी सांगलेले असा पण स्पेसिफिकली जे आता सध्याक लँडस्लाइड झालो असा केरलान आणि वायनाड आणि ऑलमोस्ट 250 सुमार जे लोक असा त्यांची मृत्यू झाली असा आणि खूप वाईट गजल असा स्पीकर सर आणि खंय ना खंय जे प्रिकॉशनरी मेजर जे असा हे आमकां पासून घेवपाचे पडटले रिगार्डिंग वेस्टर्न घाट्स आता वेस्टर्न घाट्सान 5 स्टेटी येतात स्पीकर सर आणि म्हाका दिसता आम्ही खूप फावटी हेच्या बाबतीत उलयल्ले असा 5 स्टेटी येल्या आणि जो वन ऑफ द ओल्डस्ट जो हे असा इकोसिस्टम असा आणि तो म्हणून वेस्टर्न इंडियेचो वेस्टर्न घाट्स म्हणटा हिमालयाकून ओल्डस्ट म्हणटा आता स्पीकर सर हितून हो जो रिजन असा हेजो जो रिपोर्ट असा हो डॉक्टर महादेव गाडगिलान हेच्या पयलू केल्लो आणि रिपोर्ट कितलो 522 पेजीसाचो 2011 हो रिपोर्ट प्रोड्यूस केलो 2010 जी कमिटी फॉर्म जाल्ली तेजो आणि त्या रिपोर्टान स्पीकर सर सगळे मेन्शन केल्ले आणि म्हाका दिसता युरिन तेजे बाबतीत मेन्शनूय सांगलेले असा पण हांव मुद्दम सांगपाक सोदतां एक नॅशनल ऑथॉरिटी फॉर्म करपाचे आणि रिसंटली तेजी नोटिफिकेशनूय आवट जाल्लो पण थोडे ऑब्लिगेशन असल्या कारणान ती खंय ना खंय म्हाका दिसता तेजो फुडलो जो प्रोसिजर असा तो अजून पर्यंत क्लियर जाल्लो ना आणि स्पीकर सर ह्या रिपोर्टाचे थ्रू आम्ही पळोवंक शकता की कितले म्हटल्यार 3 झोन क्रिएट करपाचे महादेव गाडगिलाचे रिपोर्टान असले 3 झोन क्रिएट जावपाचे 75% इको सेन्सिटीव्ह एरिया असा म्हणून सांगले स्पीकर सर आणि हांगा इको सेन्सिटीव्ह एरिया रिझर्व करपाक जाय ही खूप गरजेची म्हणून सांगलेली स्पीकर सर आणि खंय ना खंय म्हाका दिसता आमच्या सभागृहान आम्ही गोंय राज्य समज आम्ही राखतले आमकां ही इको सेन्सिटीव्ह एरियाचा ती सालवार करपाक जाय आता स्पीकर आम्ही मुवर असा भाषे तरी उलव दी भाषण करची दोनच मिनिट स्पीकर तर दोनच मिनिट सांगता सांगपाक तरी पहिलं घाट वाजयता स्कुलान कशी रोखडीच घाट वाजयताले भुरगे हॅपी जाताले आम्ही हॅपी जायना स्पीकर सर आता हांव मुद्दम सांगता ते युरिन जे मेन्शन मी युरिन जितले मेन्शन केलं ते सांगिना हांव जे करू ना ते सांगता स्पीकर सर वेस्टर्न घाट्स आर कन्सिडर्ड बाय युनेस्को आणि हे कन्सिडर करून तितून 39 सिरीज ऑफ साईट्स जावं कंपोनंट्स हे लिस्ट आवट केल्ले आसा युनेस्को सायटीचेर आणि तितून सगळे लिस्ट आवट केले आता इतली सिरियस जे एरिया असा इको सेन्सिटीव्ह आता लँडस्लाइड आम्ही पळयता आसतले गोंयात कितलेशे कडेन आयज लँडस्लाइड जाता आणि बाकीच्या स्टेटीनूय लँडस्लाइड जाता आता हेजो कारण कित्याक आयज आम्ही खंय ना खंय आमचे सरकार बाकीचे सरकार खंय ना खंय कॉम्प्रोमाइज करता हे कॉम्प्रोमायझेशन जावपाक जायना कारण आयज लोकांची जो हे असा डेंजरान लायफ डेंजरान असा कित्याक त्या एरियेन स्पीकर सर इतली डेंजरस इन्सिडंट्स जाल्ले आसा आणि हेजे पयलूय जाले आणि आतांय जाता आणि हेजेर म्हाका दिसता आमच्या डिपार्टमेंटान खंय ना खंय लक्ष घेवपाक जाय स्पीकर सर तशेंच आतां जेन्ना सेन्सिटीव्ह एरिया म्हणटा आमी खूबदां आमी तांकां हें दिता कन्सेशन कशें दिल्लें आसा म्हणल्यार ते एरियेन जाय तशें करूंक मेळटा सो हें जावपाक जाय स्पीकर सर आनी जो डिपार्टमेंट आतां रेवन्यू डिपार्टमेंटान जो रिप्लाय दिला आतां तो रिप्लाय कसो आसा तो एवरीडेचो रिप्लाय आसा तो रिप्लाय काडलो आनी छापलो पण हेजे रिसर्च जो आसा रेवन्यू डिपार्टमेंटान कांयच ना ते म्हणटा आमी अंडर सेक्शन 33 आमी एक्शन घेतले हें करतले तें करतले दॅट इज आफ्टर बट प्रिव्हेंटिव्ह मेजर स्पीकर सर प्रिव्हेंटिव्ह मेजर्साचेर आमी काम करपाक जाय आनी म्हाजी रिक्वेस्ट आसा की हो जो रिपोर्ट आसा डॉक्टर महादेव गाडगिलान जो रिपोर्ट प्रेजेंट केल्लो आसा आनी हो सगळे वेस्टर्न घाट्साक लागता हो रिपोर्ट कन्सिडरेशनान घेवचो आनी मागीर कस्तुरीरंगन जो रिपोर्ट येला स्पीकर सर तितून जे ऑलमोस्ट 34% कितें इको सेन्सिटीव्ह एरिया म्हटलं म्हणजे तुम्ही चितूंक शकता आसतले ऑलमोस्ट 50% हेणे काढून उडयल्या सो म्हाका दिसता खंय ना खंय आमी हेजेर लक्ष दवरपाक जाय आनी हे खंय ना खंय फुडें व्हरपाक जाय आनी सीएमान हेजेर कितें ना कितें आयज क्लोज हे दिवपाक जाय आमकां थँक्यू स्पीकर श्री गणेश गांवकर
स्पीकर सर, हेजे कॉलिंग एटेंशन घातलेले ते कॉलिंग एटेंशन म्हाका दिसता क्लब केल्ले कारणान तेजो एक्चुअल कितें जें आमी एटेंशन पळय हें केल्लें ड्रॉ केल्लें माननीय मिनिस्टराचें तें म्हाका सारकें हितून भितर उत्तर मेळना. तर विशय कसो आसा स्पीकर सर, की धारबांदोडा हो तालुका 2012 जालो आनी धारबांदोडे तालुको जो जाले उपरांत स्टॅटिस्टिक्स खंयच्याय मेनटेन करनासतना सरकाराच्या डिपार्टमेंटांनी ते पूर्ण लक्ष दिवना. एक एग्जाम्पल सांगतलो तुमकां, आज सकाळीं जेन्ना पळय पावसाचें पळय लिस्ट येयलें, पावस खंय कितलो पडलो तो, कितले इंच पडलो तो, पळय धारबांदोडे कितलो पावस पडलो ना. धारबांदोडा हो तालुको जो पळय आसा पळय न्ही, तो वेस्टर्न घाटाच्या पळय आसा न्ही, ते आमची गोंयाक येवपाची गेट. आनी थंय कितें जाता, जंगल बीन सगळें आसल्या कारणान पावस चड पडटा. कितलो पावस पडलो ताजो अंदाज आसना. म्हाजी विनंती कितें आसलेली माननीय मंत्र्याक, की अर्ली वॉर्निंग सिस्टम आनी रेगुलर रेनफॉल मॉनिटरींग सिस्टम थंय घालपाक जाय आसली. एक सांगता तुमकां, हांव काल जेन्ना आज सकाळीं जेन्ना आमी पेपर पळयलें न्ही, तेन्ना कितें आसलेलें की सांग्यार 4.5 इंच, वाळपय 5.5 इंच, तुमचे काणकोणाक 1.5 इंच, मडगांव सांखळी आनी केप्यां हांगा 4 इंच, पणजे 1.5 इंच. आतां पणजे जर 1.5 इंच पावस पडटा आनी पणजेच्या जर मॉनिटर करून जर समज त्या 1.5 इंच पावसाचेर जर आमकां जर समज अलर्ट जर करता जायत जाल्यार तें धोक्याचें जातलें. म्हणून म्हाजी विनंती कितें आसा, की धारबांदोडा तालुक्याक मॅक्झिमम पावस पडटा, थंय रगाडा न्हंय आसा, दुधसागर न्हंय आसा, आनी जेन्ना पळय वयल्यान पावस पडले उपरांत जो पळय वारपा येता न्ही, लोकांक अंदाज आसना. त्या खातीर म्हाजी विनंती आसा माननीय मंत्र्या कडेन, की ही सिस्टम जी पळय आसा पळय ती ती घालून धारबांदोडा तालुक्याचो पावस मेजर करून तो लोकांक स्टॅटिस्टिक्स अवेलेबल करचे. श्री वेंजी वेगस, 3 मिनटां दी आसा सर. हां 3 मिनटां पूण दी म्हाका उलोवपाक. 2-2 मिनटां घे रे, 1 मिनट एक्स्ट्रा दी सर. हांव एक धाकटीशी पोयम बरयला आमगे मिनिस्टराक बाबा, ताकी तेजेरी सगळें सोंपता तेका. लेट अस लर्न फ्रॉम दीस ट्रॅजीक फेथ टू रिस्पेक्ट नेचर बिफोर इट्स टू लेट. फॉर द अर्थ्स पावर इज अ फोर्स सो ग्रँड, अ लँडस्लायड्स डिजास्टर इज अ वॉर्निंग टू द हँड. स्पीकर सर, आज हे वायनाड जो इन्सिडंट जाला तेजे स्पीकर सर आमी जें उलयताय तें एकूच गोश्ट, एक जो दोंगर आहा ते दोंगरा जर तर आमी पंक्चर केलो, म्हणजे कातोरपाक लागलो जाल्यार तो दोंगर वीक जालो. आनी आज हें सगळें जालें तें दोंगर वीक केलाय म्हूण हे दोंगर कोसळपाक लागले. स्पीकर सर, आज आमकां इजरोन सांगिलां की नॉर्थ आनी साउथ वॉर्निंग दिलो हांकां की लँडस्लायड जातल्यो म्हूण. हे वॉर्निंगाचेर आमी कसले मेजर घेयले स्पीकर सर, तेंगे वॉर्निंग मेळ्ळें म्हणटरी आमी कसले मेजर घेयले स्पीकर सर. तेच भाशेन आमकोडे कितें चॅक्स एन्ड बॅलन्सीस आहाय, डू वी हॅव एनी चॅक्स एन्ड बॅलन्सीस डॅट इफ हील कटींग परमिशन्स आर गिवन इन अ इलिगल मॅनर. कित्याक स्पीकर सर, आज एक ट्रेंड जाल्लें आहा, म्हाका दोंगर कातोरपाक जायो, बोलतो वसोन कंप्लेन करता की तो दोंगर कसडोवपा आहा म्हूण. समज दोंगर आहा करमोण्या, पणजे कोण येता आनी कंप्लेन करता की तो दोंगर करमोण कसडोवपा आहा म्हूण, आनी मागीर ते दोंगरा स्टेप्स मारपाक जाय म्हूण. आनी परमिशन कितें म्हूण दिताय की दोंगर कसडोवपा आहा, तेका स्टेप वायज करपाक जाय. स्पीकर सर, हांव स्पीकर सर आज हिंगा ओडशेल तालिगांवां हिल कटिंगा इश्यू चलता, हिल कटिंगा इश्यू चलता. तालिगांव इगोजी फाटल्यान सांतिस्मो वाडो म्हणटा थंय हिल कटींग चलता, चिकाली हिल कटींग चलता, ऑल्दो इट इज सर्टिफायड प्रोबेबली एज ए टू एरिया. स्पीकर सर, इतली हिल कटींग चलता, आज हें केरला जालें तें आमकां गोंय जावपाक जाय. स्पीकर सर, आमी कितें कोतले हें हिल कटींग, परमिशन सोगलीं हांयें, हांयें जितले जाग दिलें परमिशन सोगलीं हांयें. TCP मिनिस्टरान सांगलो आहा 23 तारखेर कितें, की तो डिमांडा दिसा जितली इलिगल हिल कटींग जालें, जितली इलिगल परमिशन दिलें ती फ्लोर ऑफ द हावस सांगतो म्हूण. स्पीकर सर, अशें करून जरी तरी आज आमगेले जे एक्टिविस्ट भाव आहाय ते भरपूर दाखयलो, हांवें मेन्शन केलो थंय हिल कटींग जालो आहाय. सो हें हिल कटींग कित्याक जाता, आर वी एबल टू स्टॉप दीस. तें पंक्चर केलें म्हणटरी तें हील जालें डॅमेज, तें सॉफ्ट जालें, थंय लँडस्लायड जातली म्हूण गॅरंटी आसा. स्पीकर सर, आय वॉन्ट टू आस्क दीस ऑगस्ट हावस एज आय एंड, how do we mitigate landslides? Are we willing to stop building hotels, houses by cutting hills? What's our plan to ensure zero tolerance towards hill cuttings? Because sir, yes, Vijay sir, sir. Because sir, Vayanad je jala and je maninya opposition leader an sangla
ते रिपीट करनासतना हांव फक्त याद करूंक सोदतां की 2011 माधव गाडगीलाचो रिपोर्ट म्हणटा की वायनाड रिजन म्हणटा फ्रेजायल म्हणल्यार कितें तो मागता की थंय एनवायरमेंटली हजार्डस ह्युमन एक्टिविटीज अलोंग द वेस्टर्न घाट्स इन्क्लुडींग वायनाड बंद करच्यो हें ताणें सांगिल्लें. हें 2011 सांगिल्लें स्पिकर सर. ही हें जें रिकमेंडेशन आशिल्लें थंय मेजर पार्टीज खंयच्यो आहा केरलान कम्युनिस्ट पार्टी आनी काँग्रेस पार्टी दोगांयनी ओपोज केलें. दोगांयनी म्हणलें हें गाडगिलाचें जर आमी आयकलें जाल्यार डिवलॉपमेंट जावचो ना म्हणून. आनी स्पिकर सर थंय कर्नाटकाचो सरकार सायडीन आसा ताणेंय ओपोज केलें हें सारकें न्ही म्हणून. कोणें गाडगिलान सांगिल्लें तें. आनी लायवलीहूड एफेक्ट जातलें म्हण लोकांचें आनी ताजे खातीर डिफॉरेस्टेशन मायनींग आनी कन्स्ट्रक्शन हें चालूच उरलें. स्पिकर सर आतां थंय 276 लोक मेल्या आनी ह्या खेपे वायनाडाक 70% पावस चड पडला वीच इज एडेड टू द डिजास्टर. स्पिकर सर माधव गाडगिलान जें प्रेडिक्ट केल्लें की अशें जातलें वेस्टर्न घाट्सान तें ताजे खातीर तो कस्तुरींगन म्हणटो रिपोर्ट आयलो जो 40% ताणें एरिया कमी दाखयली. स्पिकर सर माधव गाडगिलान सांगिल्लें की हे 3 लिनियर प्रोजेक्ट्स म्हणजे जाल्या ताजे खातीर दोंगर कापल्या थंय लँडस्लायड जावपाच्यो आहा म्हणून. आनी स्पिकर सर हें जें वायनाड जालां थंय 18 इकोलॉजिकली सेन्सिटीव लोकेलिटीज आयडेंटिफाय केल्ल्यो आनी ही बी केल्ली. आतां स्पिकर सर नो क्वेश्चन नंबर 9C रेजिनाल्डाचो 19 तारखेक तातूंत तांणी गव्हर्मेंटान उत्तर दिलां की पेडण्या 4 एरिया दिवचले 3 एरिया सत्तरी 2 एरिया तिसवाडी 0 आनी बार्देस 1 नियर हायकोर्ट इतलेंच लँडस्लायड प्रोन म्हणून. म्हणल्यार मुरमुगांव केपें काणकोण धारबांदोडा सांगे फोण्या सालसेत हांगा कांयच लँडस्लायड जावपाची शक्यता ना म्हणून. स्पिकर सर पूण संकल्पान एक क्वेश्चन घाला जो तोय बी 4B ऑन 19 थंय 6 एरिया आयडेंटिफाय केल्या मुरमुगांवान आनी हे मोस्टली इज अलोंग द लिनियर प्रोजेक्ट्स वेर हिल्स हॅव बीन कट फॉर रोड एक्सपेन्शन. स्पिकर सर हें आमी प्रिवेंट कशें करतले. हें प्रिवेंट जर करतले जाल्यार आमी आमचे स्लोप्स आनी हिली रिजन राखपाक जाय. ताजे खातीर कन्वर्जन नो डिवलॉपमेंट झोन आनी फॉरेस्टाचें जावंक जायना. स्पिकर सर ह्यो जर आमी आयडेंटिफाय केल्यो जाल्यार हें आमी प्रिवेंट करूंक शकतले. स्पिकर सर एक रिपोर्ट आहा सिवील डिपार्टमेंट ऑफ द गोवा इंजिनियरींग कॉलेज तांणी सांगलां की गोवा इज प्रोन फॉर लँडस्लायड्स म्हूण आनी हो रिपोर्ट सरकारा कडेन आसा हो टेबल करचो इन द हावस आनी ताजेरूच म्हाका दिसतालें खंयच्यो एरियाज लँडस्लायड जावंक शकता त्यो आमकां कळटल्यो आनी मागीर त्यो आमी प्रिवेंट कश्यो करूंक शकतले. पूण हो रिपोर्ट तांणी दे हॅव टू टेक रेफरन्स ऑफ दीस रिपोर्ट. सॅटर्टी कोस्टा स्पीकर सर आय स्टँड टू स्पीक ऑन द कॉलिंग अटेन्शन लीड बाय ऑनरेबल LOP गेलो बाब युरी बाब विरेश आनी बाब गणेश गांवकार. स्पीकर सर केपें जे एक असले मतदारसंघ आहा वी आर ब्लेस्ड वीथ बिचीस आमकडे दोयरोय आहा दोंगर आहाय शेतांय आहाय सगळें आहा कॉरीज आहाय रबर जावं लॅटरायट बट हें सांबाळपाचें काम म्हाका दिसता एज आमदार ह्या नात्यान हांवें करपा जाय. स्पिकर सर टायम आनी अगेन हांव लास्ट 2 वर्स जाल्यार सांगता हांव एक बारीकसो इन्सिडंट आज सकाळ फुडें बाब युरीनी सांगलां पारोडा काली उलयलें आजी उलयलां आज रात पास पडलो आख्खो बुडोन आख्खें सारको काबार जाला आनी आत तर तें उदक तर तूं चोयलें न्हू इट इज नॉट नॉर्मल उदक आख्खें रेबो माती उंच दोंगरासून देंवन येता एन्ड दीस इज वाय बिकॉज ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ द स्मॉल माउंटन्स हिल्सांय ती आमगेली थिंगा ती आख्खें देंवन सकल येता. सो म्हाका दिसता आनी मुद्दम सांगता हांव जेन्ना बाब विजय वित्रीच बाकीचे कोण मंत्री बीन जाल्ले गांवकार वाड्यार म्हणटा केपें दिनया जायते दोंगर खातलो आहे कटींग केलो आहा भरपूर डिस्ट्रक्शन जालो आहा आफ्टर दॅट अंडर द दीस ऑफ 16B वॉट एवर ना हांवें आतां येयलें म्हणटा 2 वर्सां बंद केलां जाय त्रास जाले. दुसरी वस्त आतां मुद्दम सांगता आमी जेन्ना म्हणटाय ट्युरिजम स्टेट हांव CRZ जेन्ना हांव ताजेर आनी उलयतलो काब देराम यू कम एन सी वील गो वन डे वेन यू फ्री ऑनरेबल चीफ मिनिस्टराक एक दीस बरी एक ट्रीप मारया आमी थिंगां रॉक्स हिली एरिया कातून थिंगा तेमी आतां हॉटेलां बारबारीक बांदली दीस नॉट टायम वचपाना हें देंवन आख्खें सकोल वचपाक खोला इज व्हेरी नोन फेमस बट द डिस्ट्रक्शन वॉट डे हॅव डन नाव यू कम इन सी एक दीस या आमी तुका बोगले आहा ते तुकलें वचपाक थंय बरें जेवण करया आमी मागीर
मागीर मुद्दम सांगता कित्याक इट्स नॉट अ जोक आय एम टेलिंग यू दे हॅव कट लिटररी कट रॉक्स व्हडले व्हडले दोंगर कातून तेमी स्लोप वायज तिंगा आपणा आपणें बारीक हार्ट गायलें सो वी हॅव टू कम वीथ समथींग कॉन्क्रीट आतां वायनाडा जालें तें आमकां आय ओपनर सो वी वोंट वेट गोंय जाव पर्यान सो लेट अस ऑल कलेक्टीव इन्स्टेड ऑफ ब्लेम गेम आमी म्हाका जो कलेक्टीव उब रावन वील स्टँड आनी गोंय सेव करया थँक्यू स्पीकर श्री कृशिलो सर हाजे वायनाड केरला कितें जालें तें आमी उलयताय इन्सिडंट जालो म्हणटरीच असले इन्सिडंट दिगारपाली मिलिटरी कॅम्पाक जालें 14 years बॅक आनी थंय ऑफिशियली लायव एक रिजाव मेळ्ळें म्हूण दाखयलां पूण अनऑफिशियली थंय आनी जाय जाव मेळ्ळें पूण असले इन्सिडंट जाशें न्हू पयलीं आमी प्रिकॉशन घेवपाक जाय हांव बजटाचेर उलयलां काल WNRD डिमांडाचेर उलयलां असली लँडस्लायड जावपाची आमची कुंभ्या भाट हिंगा बाराडी रांगाळी पोकळी वाड स्टार्ट जाल्ली आनी थोडी थोडी प्रिकॉशन घेवन हांव मागतां डिजास्टर मॅनेजमेंट टीम हिंगा सर्वे करपाची आनी पयलें हिंगा कितें करपा तें पयलें प्रिकॉशन घेया म्हूण ना जाल्यार असले इन्सिडंट थंय जावपाक जायत चान्सीस जाय श्रीमती दिव्या राणी स्पीकर सर जे कॉलिंग अटेंशन टेबल केला ऑनरेबल श्री युरी आलेमांव विरेश आनी गणेश गांवकर सर आनी हे अत्यंत आतां गरजेचे आसा एंड हार्टफेल्ट कंडोलन्सीस टू ऑल द फॅमिलीज हू हॅव सफर्ड एट इन वायनाड ना आमकांय बी हे जे लँडस्लायड्स आसा फाटल्या दिसांनी हांवें कॉलिंग अटेंशन टेबल केल्ले बिकॉज आमची पळय जी नॅशनल हायवे आसा फ्रॉम साखळी टू चोरला थंय त्याच भागान म्हाका दिसता एक 3 आमचे अशे लँडस्लायड जाल्ले आसा एक तुळशीमळा एक केरी आनी एक मातशे वयर चोरला गांवान आनी ही जी जाला ती लँडस्लायड हॅव हॅपन्ड बिकॉज आमची पळय वालवंती नदी आसा इट इज नेक्स्ट टू द रोड आनी ती आतां बिकॉज ऑफ सॉयल कंटिन्युअस सॉयल इरोजन आनी फियर्स वेलॉसिटी ऑफ द रिवर आनी आतां पावसाच्या दिसान ज्या तरेन पळय रिवर व्हांवता हे परत परत अशा जाग्यांचेर आमचे हे सॉयल इरोजन जायत आसा सो हांव मागतां डिजास्टर मॅनेजमेंट ऑनरेबल मिनिस्टर फॉर डिजास्टर मॅनेजमेंट की तांची टिमान पर पयलींच पावसा पयलींच मातशे अशे रिटेनिंग वॉल्स तर अशे बांदले अशे जाग्यांनी आनी स्ट्रेंथन केले तशेंच वीथ WRD डिपार्टमेंटान तर हे जे आमचे नदयेचे आसा डिसिल्टींग इट इज अटमोस्ट इम्पॉर्टंट की आमची वालवंती नदी म्हादय नदी ज्यो मेजर रिवर्स आसा आनी सत्तरी भागाक खूब अफेक्ट जाता त्या कारणा खातीर आज सगळे सत्तरी इज फ्लडेड टुडे सो हे तर मातशे टायमली तर डिसिल्टींग घेतले आनी मेजर्स घेतले प्रिवेंटीव मेजर्स जाल्यार आमी वी कॅन प्रिवेंट ऑल दीज लँडस्लायड्स एंड फ्लडींग थँक्यू स्पीकर सर श्री निलेश काबरा स्पीकर सर उत्तर आमी वाचले आनी एक ऑनरेबल मिनिस्टरान आय शुअर ऑल ऑनरेबल मेंबर लेजिस्लेचर डेट स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी इज फुल्ली गियर्ड अप टू टॅकल एनी डिजास्टर्स अकरिंग इन द स्टेट इट्स अ नायस रिप्लाय स्पीकर सर राती म्हज्या मतदारसंघान स्पीकर सर आमी 4 घरां लोकांक वेकेट केले हील कोसळ्ळो आनी सगळे डेबरीज येवन ते आतां व्हेरी डेंजरस सिट्युएशन आसा स्पीकर सर आमचे मतदारसंघान आनी अशें करून तेजे ऑपोजीट हील असोच जावपाचो आसा स्पीकर सर हांव आजूच तुमकां रिक्वेस्ट करता की तुजे डिजास्टर मॅनेजमेंटा टिमीक थंय धाड सकाळीं तुज्या डेप्युटी कलेक्टर मामलदार गेले आनी दे हॅव एसर्टेन दॅट सिट्युएशन बट आय फील अ वायनाड दॅट वायनाड लायक सिट्युएशन इज गोइंग टू हॅपन इन 2 स्मॉल प्लेसीस माय कॉन्स्टिट्युएंसी सो वाय इट इज हॅपनिंग आय वॉन्ट यू टू आस्क द रिपोर्ट आय एम नॉट हियर टू गीव द रिपोर्ट आय वॉन्ट यू टू आस्क द रिपोर्ट फ्रॉम दीज पीपल वॉट आर द रिजन्स ऑफ अ वायनाड लायक सिट्युएशन हॅपनिंग इन माय कॉन्स्टिट्युएंसी अँड इन दीस कॉलिंग अटेन्शन वेर यू हॅव एश्युरन्स यू हॅव गिवन आय वूड लायक यू टू प्लेस इट ऑन टेबल ऑफ द हाऊस मे बी टुमोरो डे आफ्टर टुमोरो टू अंडरस्टँड why this is happening all over Goa and if it is not happening what are the reasons for happening you have given other things in your reply about town and country planning I will not go into details of all that but I will ask you to please examine my constituency in 2 places last night 4 people have been vacated houses I want a report table in the house maybe tomorrow day after tomorrow so that we are knowing what is the reasons for happening of this type of situation thank you speaker yes Shri Carlos Pereira honorable speaker I rise to speak in respect of the calling attention motion moved by Yuri Alemao, Viresh Borkar and Ganesh Gaonkar. Ami jana te amche Goa is part of the Western Ghats and various areas are having different ecological sensitivity.
ऑनरेबल स्पीकर तुक याद आसतले 2009 फ्लॅश फायर झालो काणकोण काणकोण लालजी बाग आनी माशे आनी सगळे एरिया ते बुडलोले थंय. सो दीज आर थिंग्स वीच हॅपन बिकॉज ऑफ क्लायमेट चेंज एन्ड बिकॉज ऑफ इमप्रॉपर कंट्रोल वीच वी हॅव. आमचे ग्रामसभा आसात ते झगडटात कित्याक कितले पार्टी प्रोजेक्ट येतात ते ओपोज करतात. आनी पळयलो आसतले ऑनरेबल स्पीकर हे आतां भायले लोक येतात. आय रिस्पेक्टफुली सी हांव म्हाका ओपोज म्हाका कांय हें ना कोण आयलो जाल्यार भायरसोन पूण हे येतात आनी ते मागतात वी वॉन्ट अ प्लॉट ऑफ लँड ऑन द टॉप ऑफ द हील फॉरेस्टां जाय तांकां ओवरलुकींग द सी ओवरलुकींग द रिवर अशें करून सलेक्शन करतात. आनी एडवर्टिजमेंट आमी पळयलें जाल्यार रस्त्यार गेल्यार युअर प्लॉट ऑफ लँड ओवरलुक्स द फॉरेस्ट म्हूण दाखयतात. हांव कित्याक म्हणटा की असले परमिशन घेतात एन्ड वी आर अलावींग कन्वर्जन. एक सायडीन यू हॅव गॉट दीस गोवा स्टेट एक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज म्हणला आनी थिंग सांगलां देर इज अ टोटल रेकॉर्डेड फॉरेस्ट एरिया ऑफ फॉरेस्ट कवर्स 2229 स्क्वेअर मिटर्स किलोमिटर्स टू एन्ड रेकॉर्डेड फॉरेस्ट एरियाज 1225 स्क्वेअर किलोमिटर्स एन्ड दे से वी कॅनॉट इन्क्रीज द फॉरेस्ट कवर बट यू नीड टू मेंटेन द बॅलन्स. फॉरेस्ट फायर जाता तेन्ना उणी जाता एन्ड आय थिंक दॅट वी नीड टू प्रोटेक्ट इट. ओनली वन स्मॉल थिंग आय वॉन्ट टू से आमचे लोक आहात थिंगा पोंबुरपाचे एकोशींचे पालये उकसाई ते सगळे झगडटात एन्ड आय वॉन्ट टू सपोर्ट डॅम. आय ओनली वॉन्ट टू आस्क द ऑनरेबल मिनिस्टर वॉट स्टेप्स वील द गव्हर्नमेंट बी टेकिंग टू प्रोटेक्ट दीस सेन्सिटीव्ह लँड्स वेन कन्वर्जन सनाड इज बींग गिवन दॅट्स ऑल बिकॉज कन्वर्जन सनाड इज इन द हँड्स ऑफ द रेव्हन्यू मिनिस्टर. Otherwise, you are moving into disaster management. That we don't want to go as post-mortem. It we should be immediate. Yes. Obliged. Shrimati Dilai Lobo. Speaker, sir, regarding this calling attention, which is very important to the state of Goa, prevention is better than cure, always. And floods kityak jatat? O prashna ha. Kityak butti yata? इट्स सो सिंपल. आमी आमची शेतां बोरीत रावली हात इतली वी आर नॉट वी आर टर्निंग ब्लायंड आय टू इट. लँडस्लायड कित्याक जाता? वी आर गोईंग ऑन कन्वर्टींग द यू नो हिल्स वे वी आर टर्निंग ब्लायंड आय आय समटायम्स. सो हेजेर आमच्या सरकारान हेज टू लूक एट इट एन्ड take all the necessary steps to see that such landslides don't occur in Goa, especially in my Shivoli constituency. Any flood type situations don't arise in Goa. Yes. Thank you, Speaker, sir. Yes. Sri Rudra Fernandez. Calling attention on landslide acher adlele barale bare teje rulopacha je vaynadak amche kitlet lok mele almost 75 sumar lok mele. आनीक म्हाजी हार्ट फेल सिंपथी तांकां. तशेंच आमच्या ऑनरेबल सीएमान आमच्या ऑगस्ट हावसान एक दोन मिटर दोन मिनीट सायलंस हिंगा दवरली. तशेंच सगळे एमएलएनी हिंगासर दोन मिनीट सायलंस तेंच्या फॅमिलीक कंट्रोल करपाक दवरली. स्पीकर सर, हे लँडस्लायड जेन्ना घडटा जेन्ना हील कटींग करता तेन्ना कितें जाता? जेन्ना उदीक जें फ्लो जाता आमच्या दोंगरार सावन जावं उंचे उदीक फ्लो जाता तें उदीक ब्लॉक जावं उपकारना. तें प्रोपर तर फ्लो जायत जाल्यार तुका असलें जावंक पावना. जेन्ना तर अशें निग्लिजन्स केलें तर कोणें लँड कटींग केलें हील कटींग केलें आनी तर उदीक तर सारकें वचना असलें जर केलें जाल्यार असलें घडोवंक पावता आनी हें असलें घडोवंक उपकारना. आनी जेन्ना रोडाक अशें रिटेनिंग वॉली बांदता एक एक पाट कितें आसता स्पीकर सर, माती एक एक पाट हें आसता मोव आसता आनी ती रोखडीच व्हावन वयता. तसली माती आयडेंटिफाय करून रिटेनिंग वॉल मातशी चड घट बांदपाची गरज. आदीं एक एग्जाम्पल दिता स्पीकर सर, आदीं कितें जातालें बांदांक बॉम्ब म्हणून पडटाले आनी एक बुराक पडटालो आनी तेन्ना कितें जातालें सगळे रातचे आमचे सगळे शेतकार एकठांय जावन रातचे पासून ते बॉम्ब तो काडटाले आनी त्याच टायमार तर केले जाल्यार अशें बांद मोडोंक पावना. ताका लागून मातशें इमर्जंसीचेर आनी फास्ट एक्शन घेत जाल्यार आमचे हे सेफ जावंक शकता. येस, थँक्यू सर. श्री दिगंबर कामत. आज जें हांव सामुखार कॉलिंग एटेंशन आहा ताचेर एक इन ब्रीफ दोन सजेशन करपाक हांव म्हणटा. अत्यंत म्हत्वाचे पूण एक लक्षांत दवरपाक जाय. आमी म्हणून प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर. आमी असो इन्सिडंट जातकीर आमी उलयतात. आमी प्रिवेंट करपा खातीर कितें करता हें अत्यंत म्हत्वाचें. कारण आतांच कोणें तरी काणकोणचो इश्यू सांगलो ते काणकोणा जें जालें इट वॉज नॉट लँड स्लायड. तुमकांय खबर आसा तेन्ना हांव तेन्ना चीफ मिनिस्टर
काणकोण जाल्यार तें खंय तरी फॉरेस्टांनी हॅवी रेन जालो, डगफुटी क्लावड बस जालो आनी तातूंतल्यान लेवल ऑफ वॉटर वेंटप आनी भयंकर वयर गेलें, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचे खांबे सुद्दां बुडले, मशरुमाची फॅक्ट्री वॉज स्वेप्ट एक्रॉस सामकें. हांगा काल पळय जो इन्सिडंट केरलाक जाला, इट इज बेजिकली लँड स्लायड टू सच ए लेवल दॅट दोन विलेजां नाच जाल्यां, विलेजां सकयल आशिल्ली ती विलेजीस हॅव बीन स्वेप्ट सामके, म्हणजे लोकांक सकट. आनी म्हणून अवर रिस्पॉन्सिबिलिटी इज टू सी दॅट वी टेक सफिशियंट प्रिकॉशन्स वेर एवर देर आर चान्सीस ऑफ लँड स्लायड्स. तितलें सुद्दां जर आयडेंटिफाय करून मिनिस्टरान केलें जाल्यार सुद्दां आय थिंक इट वील बी मच बेटर. येस, श्री मायकल लोबू. स्पीकर सर, टुडेज कॉलिंग अटेन्शन इज फर्स्ट ओनली वी हॅव टू ओपन आवर आयज अँड आय वॉन्ट टू थँक एवरी वन हू हॅज ब्रॉड दीस कॉलिंग अटेन्शन. इवन आय वॉज सपोज टू पुट अप दीस कॉलिंग अटेन्शन, वेरी मच थँकफुल. सो पीपल ऑफ गोवा शूड नो अँड पीपल ऑफ गोवा शूड कीप अ वॉच ऑन ऑल आवर हिल्स. स्पीकर सर, आमचे अशेंच एक आदली चर्च, खूब आदली चर्च, झेवियर रिट्रीट सेंटर म्हणून बागान, थिंगासोर व्हडले लँडस्लायड जाले आनी अशे लँडस्लायड जाले ती थिंगासोर जे पाद्री आनी इनमेट्स आसले आनी स्पेशली कावन्सिलींग करपी लोक येयल्ले भितर कोण रिट्रीटाक येयल्ले ते थिंगा उरले आनी आमी सगळे बेल मारले उपरांत लोक गेले आनी तेंकां हाडले भायर, व्हडले लँडस्लायड जाले. पूण आमच्या चीफ मिनिस्टरान तेन्ना, हांव उलयतां 2019-20, तेन्नाच्या मुख्यमंत्र्यान इमिडिएटली सँक्शन केलें आमकां 5 crores आनी काम स्टार्ट जालें आनी आतां काम कंप्लीट जाल्लें आमचें. 3 इयर्स लागले, कित्याक तेज्या सायडीक दोरी आसा, दोंगर आसा. आनी अशें लँडस्लायड जावचें न्हू फ्युचरान म्हणून प्रोटेक्ट कोणें करपाक जाय, आमी 40 लॅजिस्लेटर्स जे हिंगा आसा पळय ते, बिकॉज वी आर द लॉ मेकर्स ओवर हियर. आमचो चीफ मिनिस्टर आसा आनी आमी सगळे रिस्पॉन्सिबल MLAs आसा. अशेंच कोण तरी एक घर बांदपाक, एक हॉटेल बांदपाक शिंकेरी हिलाचेर येयले, शिंकेरी हील त्या टायमार जो चीफ मिनिस्टर मनोहर पर्रीकर तेका येवचो पडलो थिंगा, कित्याक लोक सगळे येवन एकठांय जाले, गॅदर जाले आनी सगळे म्हणाले आमी कशेंच व्हणो मारपाक दिवचे ना, JCB घेराव घातलो आनी लोक आलो ना जाले, लोक जमनीर बसले. आनी म्हाका दिसता लोकांनी फुडाकार घेवपाची गरज आहा, हें जायत जाल्यार लोक भायर सरपाची गरज आहा, आमीय भायर सरपाची गरज आहा अँड वी शूड नॉट अलाव एनी हील टू बी टच्ड. दोंगर हे हात लावन दिवपाची गरज आमी सारके बंदी घालपाक जाय, नाजाल्यार हें इन्सिडंट जे वायनाड जाला, इट इज खूब लोक मेले म्हणजे ते आतां फिगर्स येता पळय ते आजून बसून जे कितें बॉडीज मेवल्या पळय तेजेकून वयर आनीक मिसींग आहा खंय. आय एम व्हेरी सॅड टू हियर दीस अँड टू सी दीस ऑन द टॅलिविजन, ऑन द सोशल मिडिया. स्पीकर सर, वी आर ऑल रिस्पॉन्सिबल टू स्पीकर सर आसा हिंगासर, सगळे वाटेन आमकां दोंगर लागता, तुकाय खूब लागता, आमकांय लागता. स्पीकर सर, वी नीड टू प्रोटेक्ट आवर हिल्स अँड वी आर वीथ द पीपल टू प्रोटेक्ट दीस हिल्स. थँक्यू स्पीकर सर. श्री आलेक्स सोनी. स्पीकर सर, आय हॅड अ व्हेरी गुड मेंटर हू इज टू ऑलवेज टेल मी पेद्रांत सादर म्हणून सिंपल मॅन, यू प्ले वीथ नेचर अँड नेचर वील इट यू अप म्हणटा. सो दीस इज एक्चुली वी डोंट रिक्वायर वायनाड टू रिमायंड अस वॉट इज हॅपनींग. आमी असेंब्लींत हांव उलयतां हा हे पट डिमांड्साची उलयलां हांव की आयडेंटिफाय करया म्हूण रिवर आउटलेट्स बी आयडेंटिफाय करया, कीप दॅम ऑन पेपर. द मोमंट यू ब्लॉक द नॅचरल वॉटर वेज नो वन कॅन स्टॉप. कितलो ब्लॉक कर तूं, इट डॅमेजीस बिकॉज इट इज अ नॅचरल वॉटर वे. सगळें आयडेंटिफाय करया म्हूण सांगत आहा. आतां हे इफ यू डोंट डू इट, म्हादया उदो तें हिणें बाय दिव्या शी हॅज ब्रॉड अप अ नायस इशू दॅट द रिवर शी इज हॅविंग प्रॉब्लम्स वीथ दीस हिल्टींग एन ऑल दॅट. बिकॉज सर, आय वूड ओनली टॅल यू दॅट इफ यू डोंट टेक स्टेप्स दॅट वील हॅव अ वायनाड फास्ट. अँड फॉर दॅट आय वूड रिक्वेस्ट द चीफ मिनिस्टर टू इन्स्ट्रक्ट डिपार्टमेंट्स लायक WRD, लायक तुगेलें डिजास्टर मॅनेजमेंट, खूंय जात थिंगा, खूंय लोक कंप्लेन कोत्ता थिंगा, पूट इट ऑन पेपर अँड लॅट इट बी ऑन द रिजनल प्लॅन एज प्लेसीस ऑफ नॉन डेवलपमेंट, जाल्यार इट कॅन प्रोटेक्ट अस. बिकॉज सर, अँड वन मोर इन्सिडंट, आय वील लिंक इट टू वॉट इज हॅपनींग इन पॅरीस. पॅरिसाचे सगळें रिलीजनाक आमगे हें केलें तेणी,
something will happen there also. What is happening is we are thinking ourselves to be higher than what we think. I will speak this on the demands, but I am equating this to if you do bad and if you don't protect the environment, the environment will naturally swallow us away. Thank you, Speaker, sir. Minister. Speaker, sir, Wayanad is an eye-opening incident for us. As Goa is also mentioned in the ISRO report, how Wayanad was mentioned, it is high time we take precautionary measures to safeguard our environment, which could be a cause of disaster. Speaker, sir, in order to avoid such incidents, SDMA will issue an advisory to all the planning and development authorities within the state of Goa and all local bodies, especially the TCP department, to strictly enforce all the preventive measures while granting permissions and licenses for development, and also ensure with Department of Agriculture and Forest for planting adequate trees and engaging in afforestation measure. WRD will be requested to conduct necessary study on preventive measures. The department will also examine the proposal for engaging of an expert agency to conduct study of certain landslide prone areas to take adequate precautionary measures. The issue raised pertains to be consolidated efforts required to resolve the issue, and multi-level departments are required to coordinate and give them support in the efforts. Necessary assistance from central government agencies will also be explored to pump in required funds. Speaker, sir, recommendation given by Gadgil report would be examined and necessary preventive measures will be accordingly taken. As far as early warning system, as far as the summer constancy is coming, early warning system and regular rainfall monitoring system will be done for Dar Bandora Taluka. And as far as as Mr. Cabral raised an issue of there has been a landslide as far as his constituency is concerned, I have asked for a report from the Mamlara and the Deputy Collector, and I will place the said report on the table of the House. Sir, Minister Sangla, I will add that landslide risk in Goa, the report Fatlat Edura Dosa Pedi, Jennifer Minister Astanek report Kello, and a study government report Kello. तेजो हांव मिनिस्टराकडे उलयलां ही असेंब्ली सोपाना फुडें तेजो ओवरऑल तेजी मिटींगूय घेवपाचो आनी तो रिपोर्ट एंड वी एसेस द लँडस्लायड रिस्क इन द स्टेट इज बेज्ड ऑन द जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाज इन्वेंट्री ऑफ द 74 लँडस्लायड्स एंड देर आर द 3 रिसेंट एडिशनल लँडस्लायड्स डेट अकर्ड इन द गोवा इन 2021 बेज्ड ऑन दीस कंबाइंड इन्वेंट्री ऑफ द 77 लँडस्लायड वी आयडेंटिफायड द 4 की लँडस्लायड हॉटस्पॉट इन गोवा located in the high altitude northeastern and the eastern part of the state, and in the low-lying area of the western and southwestern parts, which is also the figure seen in the figure. And the major cause for the landslide in Goa are found to be the extreme rainfall events, slope instability, and geological factors. The analysis of the possible cause and for the landslide showed that the rainfall triggered the landslide are the most frequent. Figure number 1, which suggests that the areas with the high elevations and the slope located in the eastern part of the state hotspot most of the landslide events and over the years. Jani completely report ho submit kela ani ho report submit kela upran actually amka ji precautions ghevpak jay ti ti precautions gheta amka ja jagacher survey karpak jay ja jagacher study karpak jay with the concerned authority kiwa concerned institutions. त्या इन्स्टिट्युशना कडल्यान आमी तो करून घेता कारण दीस इज अ वायनाड इज एन आय ओपनर म्हणजे ही धोक्याची घंटा आसा त्या ती गोंयान हो पयलीं करून घेतलेलो हाजे कांय गोश्टी आयडेंटिफाय केल्या आनी हांव म्हज्या डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीक स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन्स दिता की जी जी प्रिकॉशन्स त्या रिपोर्टान तेंच्यांनी सजेशन्स केल्या म्हणजे ज्या ज्या जाग्याचेर लँडस्लायड प्रो झोन दाखयला म्हणजे वी आर नॉट ओन्ली इन द वेस्टर्न घाट बट गोंयांतलो वेस्टर्न घाट तर जालोच इज फ्रॉम द पेडण्या टू टील काणकोण म्हणजे जो कर्नाटक महाराष्ट्र आणि गोय ह्या तिनूय स्टेटीक लागता बिसायड्स डॅट म्हणजे इंटरनल जे डोंगर्स आसा वेगवेगळे जे आसा पळय
पळयनी हे आमकां पळयनी हाजे म्हणजे स्टेबिलिटी तेजे हालोवन उपयोग ना वेगवेगळ्यो गजाली तेज्या खातीर सांगल्यो त्या ती ते खंयच्यो खंयच्यो जे सांगल्या पळय न्हू तितके परत एकदां स्टडी करून घेवन तो रिपोर्ट मिनिस्टरान जस्ट म्हणजे 8 तारखेच्या उपरांत रोखडीच 3-4 दिसांच्या भितर मिटींग घेवन तो रिपोर्ट जो आसा पळय न्ही म्हणजे आमचो बायोडायवर्सिटी बोर्ड आनी हेच्या पुराय टिमीन तेन्ना केल्लो की परत ह्या आमी रिवायव घेवपाक शकले ना बट रोखडोच घेता आनी वी आर गिवींग द इन्स्ट्रक्शन टू द कन्सर्न ऑल डिपार्टमेंट म्हणजे इन्क्लुडींग द फॉरेस्ट डिपार्टमेंट पर WRD डिपार्टमेंट एनवायरमेंट डिपार्टमेंट सगळ्या डिपार्टमेंटांक ती ती इन्स्ट्रक्शन्स जी आसा ती पासोन करता वॉट प्रिकॉशन्स आनी मेजर्स तेंच्यांनी घेवपाक जाय हांगासर तेंच्यांनी म्हटलां इकोलॉजिकल सेन्सिटीव एरियाज आनी हिली रिजन्स हॅवींग द मोर दॅन स्लोप ऑफ द 25% ह्यो एरियाज ज्यो आसा पळय न्ही ह्यो आमकां मेनटेन करपाक जाय आनी त्यो जर मेनटेन जाल्यो जाल्यारच अशा पद्दतीचे इन्सिडंट्स जावचे ना आनी 100% ऑन द फ्लोर ऑफ द हावज आमी एश्युरंस दिता ताज्या खातीर वॉट एवर म्हणजे डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीच्या वतीन आमचे करपाक जाय ते की आमी करता स्पीकर सर जे मंत्रीन सांगलां मुखेलमंत्रीन सांगलां मंत्रीन सांगलां एक आय वील जस्ट लायक टू टेल यू गेल्ले त्या सेशन हांवें एक इश्यू काडलो आय थिंक ऑलमोस्ट अ इयर बॅक आनी म्हाका आय हॅड रेज इट विथ द TCP मिनिस्टर उमको एक पाड्डे गांवांत एग्जाम्पल एक दोंगोर आहा इट केम अंडर NDZ नो डेवलॉपमेंट झोन TCPन मनीस धाडे आनी रेवेन्यू मनीस गेले इन्स्पेक्शनाक इन्स्पेक्शन जावन आज जो जागो आसलो मेलो मनशा नांवार आसलो पावरो बटनी तो दावर सोडून मेलो दोंगोरूय कापलो आनी थिंग हॉलूय जालें आनी मुखेलमंत्री म्हाका दिसता तुका इनॉग्रेशनाक ते उमकां मनीस नांवान घेना हांव तेका तुका घडये आपयतले आयक रे हांव गेल्लो बीन गेल ना इन्विटेशन येतलें तें बंद कर सी विदाउट पॉलिटिकल पेट्रोनेज दीस थिंग्स कॅनॉट हॅपन इट इज अ व्हेरी क्लियर कट ती कंप्लेनीची कॉपी कंप्लेन ऑलरेडी दिली तेगे स्कॉटिंग वयता आनको TCP क्वेश्चन गेलें मेलो मनशा नांवान आखो दोंगोर काबार केला आनी दोंगोर काबार कोन तुगे नो सी दे आर सेंग पंचायत हॅज टू एक्ट सामान हॅज टू एक्ट देर इज नो सिस्टम आय बिलीव ऑल अक्रॉस द स्टेट दीस इज अ व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू जे दोंगोर वयताय आनी वॉट एवर इट्स अ व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू इट इज सेन्सिटीव यू मेक शुअर दॅट ऑल अक्रॉस द स्टेट टेकिंग एवरी वन इन टू कॉन्फिडन्स ऑल द MLAs दे वील राईट टू यू बिकॉज पीपल ऑफ गोवा वॉचिंग अस टुडे वॉट वी आर डुईंग वी लुक एज वी आर क्लाउन्स स्पीकर सर व्हेरी सिरियस आम्ही सिस्टम डेव्हलप करता अशा पद्धती जर डोंगर कापप कोणाक जर दिसले असत जाल्यार डायरेक्टली दोंगोर सोड मेलो मनशा ना दोंगोर जावन हॉल जाता आनी तुका निमंत्रणूय येतलें सप्टेंबरा भायल्या पेरगांव जाल्यार हॉल इनॉग्रेट करताय म्हणून आनी कोण एक्ट जायना तुगे पुलीसूय एक्ट जायना कोण एक्ट जायना हे फक्त आमी उलयताय हांव ताका तें सांगता मेल्ल्या मनशाच्या नांवार खंयचो डोंगर कापला आनी कितें तें म्हाका खबर ना बट हेन्स फोर हांवें सेशनाक घेतलेलो इश्यू तो हेन्स फोर म्हणजे अशा पद्दतीचो जर डोंगर कापप आसप जाल्यार सिंगल सिस्टम आमी दोनूय कलेक्टराच्या मार्फत जाता सो डेट कलेक्टर आनी पुलीस will act on this fine mar mache subir fine pehli banda garam garjeche a fine bill ad bill ad 1-2 crore bi fine mar mache bhai hai sarke don chod chodale mache it will not otherwise everyone will take it lightly because sir because sir ami system develop karta jene karun dongar kapa pehli band karpa jay yes pude uti am artha sankalpa anudan magne vali basabas ani maddan 11 dis ami ata 48 anudan magne ekatri ban gevya वीज मंत्र्यान मागण्यो क्रमांक 76-86 सभाग्रह मुखार मांडच्यो वीज मंत्री सभाजी महाशय आजचा दिवस खूब ह्या सभागृहांतूच न्हय तर भारताचो इम्पॉर्टंट असो दिवस दवरात मी फक्त स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे मागीर हें करात न्ही फक्त मानात न्ही मागण्यो खास करत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते तो मी विविध घोषणा केल्या आमची पुण्यतिथी ताका पयली हा मानवंदना दिता मानच्या पहिली बरे ओके आणि डिमांड मांडा आणि डिमांड मांडल्यानंतर एक मिनिटही म्हाका तुम्ही दिवचे बरे स्वाती माशे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द ऑनरेबल गव्हर्नर आय वूड लाईक टू मूव डिमांड नंबर 76 and 86 येस जिल्ह्यावळी क्रमांक 11 संबंधित मागण्याचे सर्वश्री श्री आमदार युरी अलेमांव क्रुझ सिल्वा वेंजवेगस विजय सरसाय कार्लोस फेरेरा आणि विरेश बोरकर आणि आपल्यो कपात सुचोवण्यो मांडच्यो
Speaker, sir, I would like to move cut motions listed against my name in circulated list number 11. Speaker, sir, I would like to move the cut motion listed against my name in the circulated list number 11. Speaker, sir, I would like to move cut motions listed against my name in circulated list number 11. Speaker, yes, sir, I would like to move the cut motion listed against my name in the circulated list number 11. Honorable Speaker, I would like to move the cut motions listed against my name in the circulated list number 11. Kapat Sutana Sabha. Speaker, sir, I would like to move cut motions listed against my name in the circulated list number 11. Yes. Kapat Sutana Sabhagar Mukasat. Kono Reda? Opposition side. Ek lakshan dhura. Aad dhoni demand mein almost ekas te. Electricity sambandhan asa. Ekas demand asa. Kine kitne ulo chen. Thone shami ek limit galun gevet. Ruling ani opposition dhoni side. Amge time. आमगे टाइम आ तितूंतल्यान आमगे मर्यादा भितर आम रावताय न्ही विशय आसा अरे तूं उलयता 50 मिनटां परत तुजे आमदार दोनूय उलयता म्हणटा तशें आनीक तूं उलयता तितलो हांव उलयता आमकां पळय आमकांय आज तुवें बरें काम केलां सकाळीं बरें वेहिकल बी इनॉग्रेट केलां तें सगळें उलोवनी मरे आमकां बरें काम केलां तेंय उलयता जन्मसिद्ध हक्क आहे स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे विजय सरदेसाई हा हांव सांगता तुमका ऑलमोस्ट तुम्ही विषय माना तुम्ही पण एक सभापती महाशय सभापती महाशय ते किती उलयता एक गजल हांव कित्याक सांगता विजय सरदेसाई हांव कित्याक सांगता परत सगळ्या फाल्यां येवपाक जाय परवा येवपाक जाय आणि अशें आणि आमचे चार दीस तुमकांय अभ्यास करपाचो आसा ते सगळे भान दवरून आ तुम्ही एक काम करा मरे सगळे जण मिळून 2.5 वरां तरी सोपयात एका वरान सोपयता ऍक्च्युली किती जाता रोलिंग इज स्पीकिंग मोर दॅन अस ना 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 स्पीकर सर तुम चढ उलयताय स्पीकर सर एक हे आहा एक बाब वेंजीन ते पयर इंटरव्यू हाचेर सांगिल्लें आहा की रुलींग पार्टी आज खरी ओपोजिशन जाल्ली आहा आनी रुलींग पार्टीन ओपोजिशनाचो ग्रुप जो आहा ते सारके बरे स्वराज आहा माझा जन्मसिद्ध ऑनर स्पीकर आय राईज टू स्पीक ऑन माय कट मोशन्स अँड ओपोज द डिमांड्स आय विल स्पीक इन रिस्पेक्ट ऑफ फर्स्ट डिमांड नंबर 76 विच इज लॅक्सिटी अगेन हियर Honorable Speaker, I want to congratulate the Minister and his Chief Electrical Engineer, Stephen, for the wonderful work they've been doing, especially in respect of my constituency. And I cannot skip to mention your Executive Engineer, your Superintending Engineer, AE, JEs, and the linesmen, line helpers, because आम्ही सदां लायट ऑफ जाताना रोखडे गाडी मारतात आनी आय नो हाउ पीपल कॉलर्स डिस्टर्बर्स बट इवन एट 1 and 2 o'clock इन द नायट but they work in very harsh weather they go in very strong rainy conditions in the pouring rain to restore our electric supply and amka pasun ek raat light nashilli they continued working till morning and restore the electricity why I'm saying is we always know to criticize but we don't appreciate when they do this kind of hard and dangerous work honorable speaker amche underground cabling ashile the tum jana te full goya the underground cabling was going on and one observation I want to make while underground cabling is the need of the hour because huinkale thingat we are having no power failures but where other places is not done it especially what I want to talk is about digging of the road for raste phonle the they have dug it up like as if there is no tomorrow and it's very badly dug up some places they have dug out even without any scientific manner or basis digging in the middle of the road making it difficult we have in Korjue the road completely dug up people are actually falling inside in Karona Panth people are also falling and I think that these things in Lankade also people should not suffer at the end of the day we need to be proactive to make sure that whatever work is being done is care and precaution is being taken it can't be abdicating our duty that this one has not done that one has not done I think you need to have some team in work so that we can work I know that there is heavy rain also now but I think something can be done quickly other thing now I want to point out honorable speakers we have problems frequently at certain transformers
And those I will just mention, four transformers we are getting. One is at Bassora, which is on the gearing feeder. We have that Martha DTC, which is in Goljwein, which falls in our Kozmei village. The Karana transformer, every day we are having low voltage, every day we are having power failure. And in Borwon Wado Nashnala, that it's called Nashnala Borwon A transformer, every time we are getting complaints on this, on the group. Honorable Speaker, I want to also mention, Amka Kita Yata, Kita, we have got a helpline group, we got a helpline in WhatsApp, we have created so as to help the people. Complaints are coming to us, and when we ask them, have you not informed the department, 1912 Solna Muntat, it just doesn't work. And what I have a suggestion to the Honorable Minister is, instead of centralizing at one number and having difficulty in connecting or getting back to the concerned section office, if you can try to decentralize this, so it can be either at the division level or at the section level or subdivision level, whatever way, so that the complaints can go and they can reach faster, they can attend and they can be prompt. Otherwise, keeping it centralized in one place and you don't connect and you can't pass down the message, the problem becomes that it will not be effective, whatever best intentions you may have. There is one more aspect I want to ask Honorable Speaker to the Honorable Minister is, there is so much fluctuation of current that it is even damaging equipment. Has the government worked out on anything for making good the losses which people suffer on account of the fluctuations? There's a request I have got as far as underground cabling. The underground cabling which was inaugurated by the Honorable Minister excluded two villages of Nashnola and Moira. So only those two remain now, because if we can have underground cabling, if you can do by that 10% variation, if you can exercise that clause and you can give them the work, it can be covered, I will be very grateful. I also say that in view of this kind of rising tree falling and this line snapping, we would need one bucket mounted crane for division number 17. Because presently we have one which is with division 6, and it is covering a very large area. So we are not getting that, and then we have to keep waiting on the day when it's free. As far as staff is concerned, we have got, I think we have deficient staff. I won't say sufficient staff, we have deficient staff. I will give the list to the Honorable Minister of what we have got, because if you look at it, we have got 11 transformers but 3 staff. At some places, we've got 17 transformers, but 3 staff. It's becoming very difficult to manage. And there's another thing which I have also spoken to the chief engineer. 3 staff aatanna, oita aatanna, dogs anas paajai. So if this old zaler, problems aata. He cannot go alone. He can't climb the ladder, and he can't hold the ladder himself. So you're understanding what I'm saying. It is, you require pairs. So if this can be worked out to give the pair. Then, I have a request for restructuring of our entire subdivision. In Aldona constituency, we have 2 subdivisions operating. One is which looks after Moira and Nashnola, and the rest, Bastora, Ukasai, Nashnola, Pomburpa, and Aldona is coming under a different subdivision. So if you could amalgamate and make that both into one, logistically, technically and also operation-wise, it will work out if you have everything under one subdivision, which will be Aldona subdivision. Because you know presently we are having Division 6 and Division 17. So if that can be brought in. Because if you know that Division 6 is looking after Aldona, Kitla, Olaoli, Pomburpa, Okasaim, Bastora, Parra, Vella, Kanka, Giri, Arpor and Nagua. So it becomes so much in a vast area. And our areas are also big in operation. There is one more aspect which I want to bring to the notice of the Honorable Minister. Tumi Janat that Goa is very beautiful, and we have always loved Goa the way we have seen it. The beauty of Goa lies in our greenery, in our buildings, heritage or otherwise. But what is happening today is, there is a splurge of advertisement on your electrical poles. There are boards which are coming up, such huge boards which are coming, which spoil the beauty and spoil the visual content
for any tourist to see. If I go to take a photograph, I don't want that photograph of some casino or something over there. Goa was always known for it. Any photographer will want photographs without those boards. So how would you manage it? Because you're going to earn a certain amount, but tourism department is spending so many crores of rupees to promote tourism. I think you can ask for compensatory loss from the tourism department, which is not much because I think you're getting about 1 crore or something like that. You can ask for that. Because think of international people. You're not going to want a photograph to have some casino or some roulette or some game or something like that there on those boards coming up. And I think that destroys the very essence of tourism. When I was coming from Margao initially on the Verna bypass, it was beautiful. You could see coconut trees, you could see mango trees. Suddenly big boats started coming up. This Agasai bypass, it was so beautiful. Till now, along the roadside there are boats. In the fields there are boats. On your poles, electric poles, there are boats. I don't know where are we going to go with all those boats. So I would request you cut it off. Long back, if I'm not mistaken, somewhere in the 1990s, 98 or 99, when Morvin Gudino was the Minister of Power, tenna ek kallolo, visual pollution mone. The reason might have been different, but they used a technique using the word visual pollution. I only appeared in the High Court to defend that decision. So that is why I know about this technique which was used. They have said, no, you get distracted if you say the board, you meet with an accident. And of course, we won the matter in the High Court. But that is what I want to tell you. It's not from that point of view, but it's point of view of destroying the beauty and character of Goa. Honorable Speaker, the next I would like to speak about demand number 86, which is new and renewable energy. You have this PM Surya Ghar, this for the solar, this thing. Central subsidy scheme is up to 78,000 and mostly people apply above 3 kW. So they avail this 78. There are some discrepancies and modalities on implementation. I'm told that your department is working on these aspects to fine tune it. But a problem is that the JE and the AE don't know how to use this, the portal. The admin panels, I'm told, cannot even see applications which are online. If they access the system, they should know how many applications are pending, how many have been filed, how many are closed. They don't have this access. And I'm told that there's no system also for tracking an application which they can have access to. I'm told that with your predecessor's time, Nilesh Kabral's time, there was an offline time limit which was given to fill in. Suppose there was lacuna, deficiency, but I think now today nothing is coming. So it's automatically, you file, you submit online, and then you are waiting for like God to help you. If there is a request for increase of load in solar, suppose it is, say, 6 to 9, you're moving up, I'm told that the process is very, very cumbersome and quite difficult. If something can be worked out to expedite this process, finally they are paying you and you will get it. And if there's a benefit which the department takes of getting the excess going into the grid, I think it will come to the system itself. That is all I have to say. I'm obliged. Michael Obo. Speaker, sir, I rise to support today's demands, which are listed in today's order. Speaker, sir, I will start with renewable energy. Speaker, sir, this is a very big portfolio which our Honorable Minister Sudhin Bab Dhaulikar has got. And that portfolio is so neglected. तू जो तोर फुडल्या वर्षा म्हणजे बिफोर द नेक्स्ट बजट या सभागृहान जर तर तू सोलर घालशी जाल्यार तुका सगळ्यांच्या फुडल्यान सल्यूट मारतलो. मिन्स दॅट मिन्स यू आर सिरियस. स्पीकर सर, आमी जेन्ना न्यू अँड रिन्युएबल एनर्जी म्हणटा तेन्ना मिनिस्टरान कॉन्सन्ट्रेट खाली इलेक्ट्रिसिटी म्हणजे पॉवर जो कोल जोवन आमी यूज करतात त्याचेर चिंतची न्हू. जोर तर महाराष्ट्रा कर्नाटका आणि गुजरात अशी स्टेट
एडवान्स थिंकींग करता की वी वील जेनरेट इलेक्ट्रिसिटी थ्रू रिन्युएबल एनर्जी दॅट इज सोलर वाय अ स्मॉल स्टेट लायक गोवा कॅनॉट थिंक आय मीन धाकटुली स्टेट पूण तुजे रिन्युएबल एनर्जी कांयच ना तुजे जे ऑफीस आहा थिंगा वयर गेडा ते वचून ऑफिसाची पयली स्टेट पळय स्टेट ऑफ अफेर्स ऑफ युअर ऑफीस तूं मंत्री बरो आसतो तूं कितलेशेच श्लोक आनी ते कितें चालूच आसता तुजें म्हणजे आमचे मंत्र आमचेर बरो मारता तूं तुजे पळण पुयो कितें म्हणटा पळय त्योय बऱ्यो दिता तूं कालूच दिलें आमकां तुवें आयज गोड गोड आमी उलोवपाक तुजे गोड गोडूच उलयता आमी तुजेर आमी केन्नाच कोत्र ना पूण रिन्युएबल एनर्जी आमची जी स्टेटीन 10 वर्सां पयलीं वाडपाक जाय आसली तूं मंत्री नासलो आय एम नॉट ब्लेमींग यू बट इफ यू कॅन ब्रिंग द चेंज इन गोवाज पावर सिस्टम जे आमी म्हणटा 30 पावटी काल लायट गेल्या आमच्या पोर्रान 30 पावटी 30 टायम्स आनी इसारलें पयरसून हांव सांगता आमच्या शेजाऱ्याक कितले फावटी लायट गेली ती म्हाका सांग आं आमच्या डिमांडान आमकां सांगपाक जाय तुजो चीफ इंजिनियर एकदम बरो मनीस तुजे इंजिनियरूय सगळे बरे हांव तांकां दोश दिना पूण वी हॅव फेल्ड एज फार एज न्यू एन्ड रिन्युएबल एनर्जी इज कन्सर्न स्पीकर सर हांवें आतां सांगला पळय तशें जो तर ह्या सभाघरांत तो सोलर घालता जाल्यार वी कॅन शो द वे द 40 MLAs वील शो द वे दॅट गोवा हॅज स्टार्टीड न्यू एन्ड रिन्युएबल एनर्जी म्हणजे आमी सभाघरांसून आमी मॅसेज धाडया की लोकांनी सोलर घालपाची गरज आहा म्हणून लोकांनी सोलर जे पावर जनरेट करून परत ग्रिडाक दिवपाची गरज आहा इंडस्ट्री ऑफ ट्युरिझम इज ग्रोईंग हॉटेल इंडस्ट्री रिक्वायर्स सो मच ऑफ पावर वेर दे कॅन जनरेट डेम सेल्फ गीव इट बॅक टू युअर ट्रान्सफॉर्मर गीव इट बॅक टू युअर ग्रीड आतां हें तूं करतलो वो ना हॉटेलांक आमचो ट्युरिझम मिनिस्टर आहा हिंगा TCP आहा तेंच्या वांगडा बॉस एक तुमी सगळे कॅबिनेटाक वांगडात आसता तेंच्या वांगडा बॉस आनी एक हो एक सिस्टम कर की हॉटेल जेन्ना पासींग जाता तेन्ना TCP जी NOC जेन्ना येता दिवपाक तिंगा एक एक लास्ट रायडर घाल म्हणजे पॉयंट नंबर 17 की कंपलसरी यू हॅव टू इन्स्टॉल सोलर पावर म्हणजे सोलर पॅनल्स ऑन टॉप ऑफ युअर रूफ जनरेट इलेक्ट्रिसिटी फॉर युअर हॉटेल रिमेनींग यू गीव इट टू अस अँड वी वील एडजस्ट इट इन युअर बील हें तूं घालूंक शकता हें करूंक शकता हें हांव तुका स्काय रॉकेट करिना म्हणजे मुनार वस म्हणना तूं हुशार मंत्री इतले वर्सांचो हुशार मंत्री जे तूं खंयच्याय सरकारान आसूं तूं मंत्री आहाच ना त्या खातीर हुशार म्हटलें हांवें हें हांव तुका व्हडलें डिमांड करिना हांव तुका कांय सगळें बाकीचें म्हणटलें म्हाका अंडरग्रावंड केबल घाल पोल घाल लायट घाल हांव तुजे कडेन मागता की तूं सोलर घालपाक जे हॉटेलां न्ही येता तांकां कंपलसरी न्ही हॉटेलांक सोलर पॅनल तेणी घालपाकूच जाय हो कंडिशन TCP घालपाक जाय आनी पंचायतीन पंचायत मिनिस्टर तुज्या सायडीक बसला आनी TCP मिनिस्टर हिंगा बसला ट्युरिझम मिनिस्टर हिंगा बसला तूं तेंची मिटींग आपय आनी सांग चीफ मिनिस्टराक सांगून चीफ मिनिस्टरान सांगूनय तांकां की हें कंडिशन घाल म्हणून तूं पळय तुजो जो इतलो पावर जो मागता आयज हॉटेल इंडस्ट्री तुजी हे जे इंडस्ट्रियल एस्टेटाची इंडस्ट्री इतलो फॅक्ट्रीज आनी जे इंडस्ट्री इतलो पावर मागता तितूनसून तुजो तुजे तकलेर जें वजन आहा की भायलो पावर आमी इतलो हाडपाक जाय कोल खंय तरी जोवन तो कमी जातलो तुजे तकले वयलो वजन कमी जातलो म्हणजे यू वील फील सॅटिस्फायड दॅट आय एम गिवींग स्पिकर सर 0 कार्बन इमिशन्स म्हणजे कोस्टल बेल्टाक जे आमी जॅनरेटर चालू करतात जे आमी लायटी थ्रू कोल जोवन करता म्हणजे खंयचे तरी स्टेटीन कोल जोवयता आनी ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात तेतून तूं कितें तरी एक हें हाडटलो
सेकेंड मजो रिक्वेस्ट तुका हेच डिपार्टमेंटान सगले गोवर्मेंट ऑफिसीस ऑल गोवर्मेंट ऑफिसीस पयले आमचे सभागृहान मागीर सगले गोवर्मेंट ऑफिसान तुवें कंपलसरी सोलर पॅनल्स घालपाची गरज आहा. हितून तुका स्पीकर सर हितून तुका लोन मेवतलो वीथ सबसिडी प्लस तुका जो लोन दितले आमचे हे गोवर्मेंट स्किमीचे अंडर तुका तो 4% लोन मेवतलो 4% जे आमी गार्बेज ट्रिटमेंट प्लांटाक 4.5% लोन घेतला ते तुका लोन दितले थ्रू स्टेट बँक ऑफ इंडिया तुका सेंटराची सबसिडी आहा हितून सगल्या गोवर्मेंट ऑफिसांनी सोलर घाल. स्पीकर सर जो तर इफ गोवर्मेंट जे प्रीच कोत्ता तूं आतां प्रीच कोत्ता लोकांक की सोलर घाल सोलर घाल सोलर घाल कोण घालिना तुजो सोलर कित्याक तूंच प्रॅक्टीस करिना तें तूं प्रीच कोत्ता तें पयलीं प्रॅक्टीस कर आनी पयले सभागृहान घाल मागीर दुसरे गोवर्मेंट ऑफिसांनी घाल म्हापसा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान घाल साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान घाल तुजे GMC हॉस्पिटलाचेर वयर घाल तिंगा पळय कितलो पावर लागता तेंकां पळय तो. हांव तुका आयडिया दिल्या आतां कितलेच आयडिया दिल्यो लोनूय सांगलें तुका 4% मेवतलो म्हणून हें तूं करूंक शकता विदीन 1 year जाल्यार तूं आमकां स्पीकर सर सांग. स्पीकर सर गोवा सोलर पॉलिसीन तुवें एमेंडमेंट हाडपाची गरज आहा. गोवा सोलर पॉलिसी पळय तुजी कशी आहा ती म्हणजे लोकांक दिसता ती आं सोलर आहा आपल्या घराक घातलो एक तो रातचें गरम उदक येयल्या पुरो पावसान गरम उदक येयना सोलर कसलो कामाचो रे म्हणटा त्या खातीर हाव यू कॅन खुबशे जाण आतां घालपाक लागलेले आहा तेंचें आख्खें घरूच चलता तितून पूण हांव तुका कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटाक घाल म्हणटा नॉट ओन्ली फॉर हॉटेल इंडस्ट्री यू सी देर आर सो मेनी कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट कमींग इन द स्टेट ऑफ गोवा देर आर ऑफिसीस कमींग इन पेंजीम देर इज अ पाटो पाटो जो EDC अंडर आहा थिंगा आतां कितलीं हॉटेलां येयलीं पूण खंयच्याच हॉटेलाक कंडिशन घालूंक ना थिंगा आतां कितले ऑफिसीस येयले हे ऑफिसांक तुमी लॅटर बरोवंक शकता काय आनी तेंकां सांगूंक शकता की तुमी सोलर पॅनल घाला तुमी इलॅक्ट्रिसिटी जॅनरेट करा आनी तुमी लोक तुमी यूज करा उरलेली आमकां दिया. स्पीकर सर हांव मंत्र्याक आतां सोलर पॅनल सिस्टमाचेसून कितली न्यू रिन्युएबल एनर्जी दॅट इज सोलर हें तो हाडूंक शकता गोंयान हितून एक रेवोल्युशन घडोवन हाडूंक शकता म्हणजे आमी जे म्हणटाले 10 वर्सां पयलीं सोलर बरें मोठ्यान हितून गोंयान येतलो इतले जातले तितले जातले पूण तशें कांय जावंक ना मिनिस्टरा कडेन मिनिस्टर नेवोच आहा ह्या डिपार्टमेंटाचो हेचो डिपार्टमेंट हेड जाल्लो आहा म्हणजे न्यू अँड रिन्युएबल एनर्जी पूण हितून एक रेवोल्युशन येवपाची गरज आहा. स्पीकर सर स्पीकर सर आमी जेन्ना उलयता की सगल्यो गाडयो आतां जे हे जे आमचे डिझल आहा पेट्रोल आहा ती चेंज जावपाची गरज आहा झिरो इमिशन्स म्हणजे जे फ्युम्स येता भायर वास येता आमच्या लंग्सांक बरो न्हू म्हणटा आमी श्वास घेतना त्रास जाता थोड्यांक हे बशी आसूं हे ट्रक्स आसूं हे सगळे इलॅक्ट्रिकल जावपाची गरज आहा आनी हितून तुमी प्रॉमीस केल्ले स्पीकर सर लास्ट टायम मिनिस्टरानूय आमकां प्रॉमीस केल्ले दॅट आय वील सेट अप ऑल ओवर चार्जींग स्टेशन्स म्हणून तुजी चार्जींग स्टेशन खंयसरूच दिसना म्हाजी आयजूच गाडी येयल्या तेतूंत हांवें सांगलेली ती गाडी आयज येयली म्हाजी आयज घरा येतली फाल्यां हाडटा हांव हिंगा हांव कित्याक सांगता तुका की म्हाका परत घरा व्हरची पडटली चार्जिंगाक तुजें हें चार्जींग स्टेशन आमचे सॅक्रेटरिएटान लायलां तें चालू आहा तें नोको हांव वेदर इट इज वर्कींग आय डोंट नो बट वॉट आय एम ट्रायंग टू से वेन यू आर सेयींग दॅट यू वॉन्ट पीपल टू स्टॉप बायींग पेट्रोल अँड डिझल कार्स अँड वेहिकल्स ट्रक्स देन यू यू नीड टू गीव दॅम द इन्फ्रास्ट्रक्चर तुमी इन्फ्रास्ट्रक्चरूच जो तर दिना जाल्यार हें यू आर टॉकिंग ऑन एअर तूं असोच उलयता आनी तूं सांगता लोकांक की हें आहा पूण आमचे कडेन सर्वीस दिवपाक तुका जावची ना. स्पीकर सर सेकेंड हेचेर येता हांव अबावट इलॅक्ट्रिसिटी इलॅक्ट्रिसिटी हांवें आत्तां म्हटलां की सोंपयता न्हू मातशें बेगीन ती एक 4 मिनिट्सान सोंपयता
इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट जो आ वो एकदम बरे काम करता वेरी गुड चीफ इंजिनियर पाप स्टीवन तो केन्ना खुंच्याच आमदाराक रुलींग आसूं ऑपोजिशन तो ना म्हणना तो सांगता आनी केन्ना काम जातलें तें सांगता मंत्र्यानूय ताका फ्री हँड दिल्लो आसा बरें काम करपाक पूण देर आर सर्टन थिंग्स वीच आर बियॉन्ड हीज कंट्रोल आमचे कोस्टल बेल्टाचे तुवें रिक्वायरमेंट जाणा तूं नेक्स्ट 5 इयर्स कितें पळय तें डू यू नो द रिक्वायरमेंट ऑफ द नेक्स्ट 5 इयर्स म्हणजे फस्ट 2 इयर्स दोरया आतां 24-25, 25-26 तूं रिक्वायरमेंट पयलीं चॅक कर कोस्टल बेल्टाचे रिक्वायरमेंट राइट फ्रॉम शिकेरीम टू अंजुना वागातोर शापोरा टू मोरजे मांद्रे आरंबोल केरी इजी तुका कळतलें TCP डिपार्टमेंटान कितले एप्रुवल दिल्या विलाज कितले एप्रुवल दिल्या हॉटेल्स कितले एप्रुवल दिल्या गेस्ट हाउसीस कितले एप्रुवल दिल्या रेजिडेंशियल बिल्डिंग्स कितले एप्रुवल दिल्या धाकटी घरां बांदपाची ते तूं फायंड आउट कर न्हू लास्ट 3 इयर्स बॅक दिल्या पळय ते फायंड आउट कर आनी आयज पासून कितले दिल्या ते फायंड आउट कर आनी तुका कळतलें की यू हॅव टू मेक प्रोविजन फॉर 20,000 रूम्स म्हणजे इन्क्लुडींग विलाज दत्ता हांव ते विलाचे रूम आनी हॉटेलाचे रूम 20,000 रुमाचे तुवें प्रोविजन करचें पडटलें आनी ह्या खातीर तुजी कितें तयारी आहा तें तूं आमकां सांग नाजाल्यार 30 फावटी काल लायट गेल्या ती एकूच लास्ट इयर आमकां बरें आसलें म्हणजे मार्च एप्रील मे आमकां प्रोब्लम जावंक ना ह्या वर्सा प्रोब्लम जालें हांव मानतां 350 कोटी तुवें आमकां प्रोविजन करून दिले जे आमचे स्टेशन येता पावर हावस येता तेजे आतां लायन्स येवपाचे आहा आमचो बाब निलेश काब्रालाचे टायमारसून ते चालू आसलें फायल हांवें पर्सनली मूव केल्या ती गेल्या टर्मींग पर्सनली बाब स्टिवन जाण हांव कितें उलयतां तें ह्या चीफ मिनिस्टरा कडेन कितलेच पावटी बसलो तुमी ते लोन काडा 350 कोटी म्हणून आमकां कोस्टल बेल्टाक हो इन्फ्रास्ट्रक्चर तूं दिशी जाल्यार जे कमर्शियल रेट जी आहा ते लोक तुका फारीक करून यू वील रिकवर दीस मनी विदीन 6-7 इयर्स यू वील रिकवर द मनी म्हणजे विदीन 10 इयर्स तुजे पयशे रिकवरी जातले बट यू हॅव टू इनवेस्ट दीस मनी आतां ही लायन जी येतली रायट फ्रॉम दीस इंडस्ट्रियल एस्टेट म्हणजे कोलवायेसून जी लायन ही येतली ते लायनीक हाडटना खूब हिंड्रन्सीस आहा मोदेकात मिटींगी घेवपाची गरज आहा हांव म्हणटा तुमी ती मिटींग चॅर करची एकदां म्हणजे गिरी बाब केदाराक आमदार ऑनरेबल MLA केदार आमची मागीर मोदेकात आनी खंयची एरिया लागता ऑल द पंचायत सालिगांव कलंगूट गिरी पंचायत म्हाका दिसता मोदेकात वेल्ला काणका पाटली लागता जाल्यार पोवचें पडटलें ही लायन जी येता पळय ती फायनली शेतांसुनूच येतली वेदर दीस इज देर चॅनल ऑफ द WRDचे जी वॉटर लायन येता ताका तेकोनसुनूच येता ती सो ही फास्ट जावपाचे इम्पॉर्टंट आहा नाजाल्यार सब स्टेशन रेडी जातलें आनी लायनूच ना अशें जावंक जायना स्पिकर सर म्हाका तूं आयज आन्सर जा की तुमी स्टडी करतले म्हणून हे इतली हॉटेलां जी येता आनी विलास जे येता आनी हे येता तांकां कनेक्शन तुमी कशें दितले पावर तुमचे कडेन आसा वो ना पावर तुमी एडिशनल हाडटले काय ना हेचेर मातशें तूं सांग सेकेंडली स्टाफ जो रे हांव 1-2 मिनटांनी सोंपयता स्टाफ जो आहा स्पिकर सर तो रेक्रूट केल्लो 2 वर्सां पयलीं आनी जो आदलो स्टाफ तेजे पयलीं आसलो तो रिटायर जावन गेलो म्हणजे तुजे जे स्टाफ आहा ते तितलेच उरले आमकां कांय फायदो जावंक ना म्हणजे फायदो जालो की स्टाफ येयले न्हय पूण आदले गेले रिटायर जावन गेले थोड्यांनी VRS घेतले आसतले आनी कितें जालें पूण आयज स्टाफ ना म्हणून सांगता तुमच्यो गाडयो जे कोस्टल बेल्टाक तुमी दिवंक जाय की रातचे जेन्ना फोन कॉल येता आमची लायट गेली हिंगा चुडत पडले थिंगा आंबो पडलो थिंगा माड पडलो 4 इलेक्ट्रिसिटीचे पोल देंवले आहात 24 वरां लायट आसना हें काम करपा खातीर कितल्यो गाडयो दिवंक शकता तुमी कालांगूट कांदोली बागा शिंकेरी एरियाज ऑफ नेरूल पिलेन ती सगळीं आमकांच पडटा म्हणजे 1 एरिया हे दे सब डिविजन स्पिकर सर म्हाका दिसता 2-3 गाडयांची गरज आसा तुका जाय जाल्यार वी वील हॅल्प यू थ्रू पंचायत वील गीव यू वेहिकल्स बट वी कॅनॉट गीव यू मॅन पावर तुमी इमिडियटली हांव म्हणटा
तुम्ही लायन हेल्पर आणि लायनमॅन घेऊपाची गरज आहे. लायनमॅना तेंका प्रमोशन दी, ये लायन हेल्पर तेंका प्रमोशन दी लायनमॅन, आणि न्यू लायन हेल्पर घे न्हू. आता तू आता जो तर स्टार्ट करूशी प्रोसेस, इट वील टेक फॉर यू 8-9 मंथ्स बाय द टायम यू टेक द न्यू लायन हेल्पर्स अँड लायनमॅन. स्पीकर सर, इंजिनियर्स आर डुईंग अ गुड जॉब, दे हॅव टू वर्क डे नाईट. आय वॉन्ट टू थँक दॅम टुडे फ्रॉम दिस ऑगस्ट हाऊस दॅट जेई एई लायनमॅन लायन हेल्पर हे सगळ्यांनी बरें काम केल्लें आहा. दे आर रिचिंग आउट टू पीपल. वन टायम सेटलमेंट स्कीम जी आदी तुवें चालू केल्ली ती परत चालू करपाची गरज आहा. स्पेशली ना चालू कर, खुबशे जाणांक अशे प्रॉब्लम जाल्ले आनी तेंची लायन लायट डिस्कनेक्ट जाल्ली आहा, पयशे ना तेंचे कडेन, तेंकां इंस्टॉलमेंट दी आनी वन टायम सेटलमेंटूय दी, आनी एकदां दी मातशें तेंकां. खुबशे जाण गरीब लोक जे आहा तेंकां तेंचे कडेन प्रॉब्लम आहा, हांव म्हणना सगळ्यां कडेन प्रॉब्लम आहा, पूण जे कोण जेन्युइन आहा तेंकां ही फेसिलिटी घेवनी. स्पीकर सर, जी फ्रिक्वेंट पावर फेलियर्स जेन्ना जाता तेन्ना वेगवेगळे रिझन्स आमी सांगता. तितून तुजे ट्रान्सफॉर्मर जे आहा तेजेर लोड वाडला पळय तो कोणूच उलयना. ट्रान्सफॉर्मर जो आहा तो एक घातलेलो, आतां त्या ट्रान्सफॉर्मराचेर कितलेशेच आनीक सायडीच्यो बिल्डींगी येयल्यो, घरां येयलीं, विलाज येयल्यो. सो तो ट्रान्सफॉर्मर जो 150 घातला तो तुमी वाडोया न्हू. तुमी सांगीत ना जे कोण 4 विला कोणें बांदल्या तेका सांगूकूच ना की हो ट्रान्सफॉर्मर तूं 150 आहा तूं 300 घाल म्हणून, हो 400 घाल म्हणून. आतां तुमी डिपार्टमेंट वायज तो वाडोया. म्हणजे सहज भाशेन आय जस्ट करेक्ट, ट्रान्सफॉर्मर दुसरी घरां आयले म्हणून हें जायना. जो घरांत सुरवातीचो लोड आशिल्लो तो डबल लोड केला, एसी बरयलो, वॉशिंग मशीन, फॅर सगळें आयलें, दोन दोन रुमांनी एसी आयले, आनी तो लोड वाडूना, ट्रान्सफॉर्मर तसोच उरला. अशें सगळें घरांत जालां आनी त्या खातीर तें फ्लक्चुएशन आनी हें आतां हालदोणा आमदारान भरपूर फ्लक्चुएशन जालां. ओन्ली बिकॉज ऑफ दॅट फ्लक्चुएशन इतलें जालां, त्या खातीर हांवें तुजे नोदरेक हाडला की 30-30 पावटी लायट वयता म्हणून फॉर वेरियस रिझन. स्पीकर सर सोपयता. स्पीकर सर, आमकां प्रॉमीस केल्लें कोस्टल बेल्टाक तुमी LT लायन अंडरग्रावंड घालता म्हणून लास्ट 7 इयर्स, आनी तुमी LT लायन खंयचे भितरल्या कॉन्स्टिट्युएन्सीनी अंडरग्रावंड घालूंक गेले. कोस्टल बेल्टाक कित्याक घालपाच्यो अंडरग्रावंड? बिकॉज देर आर फॉरेन ट्युरिस्ट विजिटींग दॅट एरिया, देर आर इंडियन ट्युरिस्ट विजिटींग दॅट एरिया. वायरी वयरसून हें करून शॉर्ट जावन हाला पडून कोणाचो डॅथ जाता, कितलेश्योच गायो मरता. म्हणजे तुमी एस्टिमेट आदी केल्लो तो तुमी रिवायज करा पोत्तून एस्टिमेट. शिकेरे टू बागा आरपोरा नागवा ती एरिया आनी अंजुना वागातोर तरी केला, पूण ही एरिया आमची प्रायोरिटीचेर घेवची आनी फस्ट फेज केन्ना सुरवात जातले ते आमकां सांगचे. त्याचे बजेटरी प्रोविजन म्हाका दिसता गेल्या फावटी केल्ले आहा, हे आमकां दिवचे म्हणून आमचे मागणे. थँक्यू स्पीकर सर. संकल्प आमोणकर. स्पीकर सर, आय राइज टू सपोर्ट द डिमांड एंड ऑपोज द कट मोशन लिस्टेड फॉर टुडे. स्पीकर सर, स्पीकिंग ऑन डिमांड नंबर 76 इलेक्ट्रिसिटी. स्पीकर सर, सगळ्यांक पयली हांव ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत, तशेंच आमचे पावर मिनिस्टर सर सुदीन धवळीकर हांचे खरेंच मना काळजांसून आभारी म्हणटा, कित्याक जे हिसपान आयज पावर डिपार्टमेंटानसून आख्खे गोंयभर जे अंडरग्रावंड केबलींग चल्ला सगळे कडेन, आनी म्हाका दिसता फुडें जे चडशे लायटीक लागून खूब लोकांक त्रास जाताले आख्ख्या गोंयकारांक, ते म्हाका दिसता ह्या फुडले 1 वर्सा भितर म्हाका दिसता आख्खे गोंयभर म्हाका दिसता आमचे अंडरग्रावंड केबलींग जातले आनी कंप्लीट जातले. तेज्या लागून खरेंच हांव आमच्या पावर मिनिस्टराक शाबासकी दिता. स्पीकर सर, परत आमच्या पावर मिनिस्टराक तशें ऑनरेबल चीफ मिनिस्टराक कॉंग्रेचुलेट करता, कित्याक आयजूच तेंच्यांनी एक न्यू व्हॅन इनॉग्रेट केलेली आसा आनी ती व्हॅन जी आसा ती आमची फुली ऑटोमॅटीक इलेक्ट्रीक अंडरग्रावंड केबल फॉल्ट लोकेटर व्हॅन म्हणून. ही जी व्हॅन आसा ती ऑन बेस्ड ऑन ऑस्ट्रेलियन टॅक्नॉलॉजीचेर तेंच्यांनी आयज लॉन्च केलेली आसा. खरेंच कितें हेजी गरज आसलेली,
कित्याक ही गाडी थंय आसा म्हणल्यार खंयसरी फॉल्ट जालो अंडरग्रावंड जाल्यार म्हाका दिसता ताका डिटेक्ट करपाक म्हाका दिसता. सो हांव मागता मिनिस्टरा कडेन कितें ही गाडी एकूच आसा. हांव उदर आमच्या ही कडेन उलयतालो स्टेफिन फर्नांडिसा कडेन कितें आनी एक गाडयेची गरज आसा. सो एक साउथ गोवा एक नॉर्थ गोवा. सो बेगीनच्या बेगीन आनी एक घेतलेलो म्हाका दिसता ताजो ती जितले हे आसा पळय लोकांक ताजो फायदो जातलो. आनी प्लस कित्याक ते जे डिटेशन आसा खंयसरूय प्रॉब्लम कित्याक हो प्रॉब्लम म्हाका स्वताक जाल्लो आमच्या सड्या भागार जेन्ना आमच्या अंडरग्राउंड केबलिंगाक थंयसर उजो लागलो आनी कितले दीस थंयसर 7-8 दीस जाले लायट ना जाली आनी तांकां तो डिफेक्टूच मेळनालो खंय आसलो तो. सो 7 दिसांनी मागीर तांकां तो डिफेक्ट मेळ्ळो. म्हाका दिसता ही जी व्हॅन हाडलेली आसा खरीच एक बरी गजाल आनी म्हाका दिसता हेजे भितर आमकां खूब जाणांक हेजो चडांत चड फायदो जातलो. त्याच प्रमाणे आख्खे आमचे पावर डिपार्टमेंटचे सगळे स्टाफ मागीर आमचो ई जावं स्टेफिन फर्नांडीस जावं तेंचे बाकीचे सगळे वांगडी जावं जे आयज एक बरें काम करता त्याच प्रमाणे आमचे मुरगांवचे एई जेई आमचे लायनमॅन सगळो तेंचो स्टाफ इलेक्ट्रिसिटी एक बरे भशेन काम करता. कसलोय इश्यू जालो जाल्यार ते इमिजिएटली अटेंड जाता. सो तांकां खरेंच हांव मनानसून सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटा. सगळ्यांक पयलीं हांव परत एकदां आमच्या मिनिस्टराक थँकफूल म्हणटा कित्याक आमी लास्ट टायम आमी प्रपोजल घातलेलो कित्याक आमकां मुरमगोर सब डिविजन 3 ऑफ डिविजन 11 जी आमकां स्टाफ शॉर्टेज आसलेलो स्पेशली आमकां लायनमॅन लायन हेल्पर जे शॉर्टेज आसलेले हे तुमी म्हाका लास्ट असेंब्लीक जेन्ना आमी प्रश्न मांडलेलो तेन्ना तुमी करून दिता म्हटलेले आनी खरेंच तुमी आमकां फूल स्टाफ आमकां प्रोवायड केल्लो आसा तेज्या लागून खरेंच हांव तुमकां धन्यवाद म्हणटा. स्पिकर सर त्याच प्रमाणे हांव मुद्दम आमच्या मिनिस्टराक उगडास करपाक दिता तेणें आमकां लास्ट टायम आमकां एक टेबल दिल्लो खंयच्या खंयच्या कॉन्स्टिट्युन्सीन जे ट्रान्सफॉर्मर रिप्लेस जावपाचे आसा आनी आमकां ताणें मुरमा गोवान 25 ट्रान्सफॉर्मराचे लिस्ट दिलेले हे तुमकां मेळटले म्हणून म्हाका खबर आसा ते वाटेर आसा ते बेगीनच्या बेगीन मातशें आमकां मेळोन ते चेंज जावनी कित्याक खुबसो त्रास जाता. सो हांवेंनूय इन्क्वायरी केल्ली आसा. सो हे जे आमचे आमकां तुमी दिल्लेले एश्युरंस ते मातशे बेगीनच्या बेगीन करून घेवचे. त्याच प्रमाणे एक सादी आनी एक बारीक गजाल आसा कित्याक आमच्या कॉन्स्टिट्युन्सीन बारीक बारीक गजाली आसा चड व्हडल्यो गजाली ना. तेजे भितर आमकां एक 2 स्टेशन ऑपरेटरेट सब स्टेशन बोगद्याचेर जाय. हांगा केन्नाच्यान हांव रिक्वेस्ट करीत आसा आमकां 1-2 ऑपरेटर जाय म्हणून सब स्टेशन बोगद्याचेर. सो तेवूय हांव मिनिस्टराक सांगता आमकां बेगीनच्या बेगीन दिवचे म्हणून. त्याच प्रमाणे एक आमचो एक स्ट्रेच आसा फ्रॉम रविंद्र भवन टू आमचो बायणा ओवरब्रीज आनी हो एवरी टायम हांव हो विशय मांडीत आसा कित्याक हो रविंद्र भवना कडसून थंय वयताना थंय एक रस्त्याच्या सायडीक सगळे आमचे इलेक्ट्रिसिटी पोल आसा आनी थंयसर आमचे जी आय सी डी सीचें काम चल्लां. आमचो बाप म्हाजो कलीग बाब केदार जो चॅरमॅन वायस चॅरमॅन आसा जी एस आय डीचो तेणेनूय थंयसर येयलोलो तेणेनूय इन्स्पेक्ट केलेले. बट म्हाका दिसता जी एस आय डीन खुबशीं लॅटरां तुमकां बरयलेली आसा डिपार्टमेंटाक कितें ते थंयसरले पोल काडून हे सायडीक शिफ्ट करा म्हणून. बट ते अजून जावन आसल्या कारणान ती आख्खी काम जी आसा ब्युटिफिकेशन ते तशेंच पेंडींग आसा इनकम्प्लीट उरलेले आसा आनी ते जे रॉड्स आसा पळय ते अजूनय भायर आसा म्हणून फाल्यां सकाळी कितें इन्सिडंट जालो जाल्यार त्रास जावंक शकता. सो तेजेर मातशें लक्ष घालून हे इलेक्ट्रिसिटी पोल्स मातशे शिफ्ट करपाक मेळटाले एक व्हडलो उपकार जातलो. स्पीकर सर देर इज ऑल्सो वन ट्रक माउंटेन क्रेन फॉर डिविजन 11 वीच इज ऑल्सो केटरिंग फॉर डिविजन 14. आतां एट टायम्स द सेम ट्रक माउंटेन क्रेन इज यूज फॉर स्टोर रिलेटेड वर्क टू ट्रांसपोर्ट द ट्रांसफॉर्मर एन अदर एसेसरी. बट हो फक्त एकूच आसल्या कारणान जेन्ना जेन्ना आमकां रिक्वायर्ड आसता मुरमगोवा कॉन्स्टिट्युन्सीन वी डोंट गेट द सेम इन टायम एन हेन्स द कंप्लेनर आर नॉट अटेंडेड इन टायमली मॅनर कॉजिंग लॉट ऑफ इनकन्विनियन्स टू द पब्लीक. कित्याक हो एकूच आसल्या कारणान जे केन्ना प्रॉब्लम जालो आमकां कसली गरज पडटा जाल्यार आमकां तो केन्नाच मेळना आनी सदांच सांगता बाबा तो त्या जाग्याचेर आसा मागीर धाडटा आनी तेज्या लागून सगळीं कामां अडकून उरता. तेज्या लागून रिक्वेस्ट करता मिनिस्टराक कितें हो जो ट्रक माउंटेन क्रेन आसा तो आनी एक आमकां वाडोवन दिवचो आख्या तालुकाक जाल्यार आमकां तेजो मॅक्सिमम फायदो जातलो आनी आमच्या लोकांकूय थंयसर फायदो जातलो. त्याच प्रमाणे सेम इश्यू आसा म्हणटा ती आमकां बकेट माउंटेन क्रेन फॉर एंटायर डिविजन 11 केटरिंग करता 4 कॉन्स्टिट्युन्सी आख्ख्या तालुकाक एकूच आमचे कडेन बकेट माउंटेन क्रेन आसा फूल 4 कॉन्स्टिट्युन्सीक म्हणल्यार मुरगांव वास्को दाबोली कुठ्ठाय म्हणल्यार ही कशी आसा हिजी कडेन टायम फिक्स केल्लो आसा. ही क्रेन आमकां फक्त आठवड्यांसून एकदां येता त्यो बीन बुधवार दीस आनी बुधवार दीस जर आमचें काम इनकम्प्लीट उरलें जाल्यार परत म्हाका तें इनकम्प्लीट काम करपाक परत फुडलो बुधवार येसर रावचो पडटा मदीं आनी म्हाका ती मेळना. सो अशें आसल्या कारणान सगळीं कामां पेंडींग उरता कितें एकूच दिसाक लागून ती मेळपाक लागलेली आसा. कितें ही चडांत चड कित्याक यूज जाता तुमकां खबर आसा फिक्चराक ते यूज जाता लेईंग ऑफ लायन्स पपिंग ऑफ ट्रीज झाडां कट करपाक हे कारणाक लागून ती सगळी यूज जावपाक लागल्या. सो हेज्या भितर जर कितें लास्ट टायमूय आमी डिमांडान घातलेलो कितें आमकां आनी एक हे आख्ख्या तालुकाक एक आनी एक बकेट माउंटेन क्रेन दिवची म्हणून
त्याचप्रमाणे ही जी क्रेनी चलोवपी आसा पळय थंयसर आमच्याकडे हेवी व्हेकल ड्रायव्हर ना. हे जी आसा पळय ते नॉर्मल ड्रायव्हर ही गाडी चलयता. सो मागता कितें जे हेवी व्हेकल ड्रायव्हर आसा पळय ही जी बकेट माउंटेन क्रेन चलोवपाक लागून जाय पळय ती मातशी हेज्या लागून आमकां प्रोवायड करचे हे ड्रायव्हर. त्याच प्रमाणे कालूच हांव 0 hours मेन्शन केल्लेले आसा आनी म्हाका मिनिस्टरांनी सांगलेले आसा की आमचे जे लायनमॅन आसा स्टाफ आसा तेंच्या लागून जो नॅसेसरी रेनकोट सँडल सेफ्टी टूल किट्स एन्ड सेफ्टी शूज आर नॉट प्रोवायडेड टू द लायन स्टाफ. बट म्हाका मिनिस्टरान कालूच सांगला की तांकां 2 वर्सांनी एकदां आमी दिता. बट तेंचो जो इश्यू आसा तो मातसो सॉर्ट आवट करून घेवपाची गरज आसा मिनिस्टर सर. स्पिकर सर, परत आतां आमची गणेश चतुर्थी येता आनी गणेश चतुर्थी येता म्हणल्यार आमकां परत सगळ्या आख्ख्या वाड्यांचेर एरियेन परत सगळे जाण फिक्चराक लागून लायटीक लागून सगळ्यांचो डिमांड आसतलो. सो हांव मागतां आमच्या मुरमावगांव कॉन्स्टिट्युएंसीन आमकां एक प्रोविजन कर हे फिक्चराचे, कित्याक आमकां ती आमची ती हिली एरिया बोगद्या वरसून जेटी वरसून लोक आपले गणपती घेवन येता थंय लायट आसना वाटेर. सो ते गल्ली सो ते घालपाक लागून म्हाका एक थंयसर एक आमकां एक प्रोविजन करचे थंय एक फिक्चर आमकां 150 ते 200 फिक्चराचो मातसो अरेंजमेंट करचो थंय मुरमावगांव कॉन्स्टिट्युएंसीन. त्याच प्रमाणे जी वन टायम सेटलमेंट स्कीम आसलेली ही तुम्ही खूपदा आमच्या गव्हर्मेंटान खूपदा हेजो बेनिफीट आमच्या लोकांक दिला. बट अजूनही थोडे लोक उरला अशे ज्यांच्यानी अजून ती घेवना तेजो एडवांटेज आनी म्हाका दिसता तेंची लायटूय डिसकनेक्ट झालेली आसा. सो एक लास्ट चान्स तेंचो दिवचो. हांव रिक्वेस्ट करता मिनिस्टर कडेन की लास्ट चान्स तेंचो दिवचो. परत ही एकदांच तुमी एकदांच एक म्हयन्याक लागून ही वन टायम सेटलमेंट स्कीम हाडू OTS स्कीम हाडुया जेजो कोणाक तेजो बेनिफीट घेवचो तो घेवचो नाल्यार मागीर तेंकां सोडून दिवचो. कित्याक खूब जे लोक आसा आतां म्हाज्या कलिगांनी उलयलेले आसा हेच्या बाबतींत. स्पिकर सर, काबार करतना डिमांड नंबर 86 उलयतना हांव एकूच सांगपाक सोदता आमच्या मिनिस्टराक. आमचो ऑलरेडी एक फिशरीज डिपार्टमेंटा कडसून आमचो एक प्रोपोजल तुमचे कडेन येयलेलो आसा आनी हो प्रोपोजल हॅज बीन ब्रॉट मूव्ड थ्रू द डिरेक्टर ऑफ फिशरीज फॉर सोलर स्ट्रीट लायट एलॉंग द हाऊसीस ऑफ ट्रेडिशनल फिशरमॅन ऑफ बायणा एन्ड देस्तेरो. ही जी आमचे ट्रेडिशनल फिशरमॅन आसा तेंच्या लागून ती ऑलरेडी इन्स्पेक्शन जाला, सर्वे जाला, सगळो प्रोपोजल फिशरीज डिपार्टमेंट. हांव कालूच फिशरीज मिनिस्टरा कडेन बसलेलो, ताणें म्हाका सांगला की ऑलरेडी ते तुमचे कडेन पावलेले आसा. सो ही सोलर लायट आसा ती बेगीनच्या बेगीन आमचे ते लोकांक मेळचे, कित्याक चडान चड आमचे थंयसर ते फिशरमॅन आसा ट्रेडिशनल फिशरमॅन तांकां हेजो चडान चड बेनिफीट जातलो. त्याच प्रमाणे आयज आमचो सेंट्रलाक आमचो मिनिस्टर फॉर स्टेट ऑफ पावर आनी रिन्युएबल एनर्जी श्री भाऊ श्रीपाद नाईक आयज आसा. तेजो मॅक्सिमम म्हाका दिसता आमच्या गोंयाक लागून तेजो बेनिफीट घेवंक शकता आमी. आनी जे आमी इतले पयशे मोडटा जे पावर घेवपाक ते जर आमी हे न्यू एन्ड रिन्युएबल एनर्जी भितर जर आमी चड लक्ष घातले आसता म्हाका दिसता तेजो मॅक्सिमम फायदो आमच्या गोंयाक लागून जातलो. धन्यवाद स्पिकर. निलेश कपराल. स्पिकर सर, 352 जाले, पयलीं सांगता 5 मिनटां वाडय चायेचो ब्रेक. स्पिकर सर, ऑनरेबल मिनिस्टर सुदीन बाब दवलीकर जो आज न्यू एन्ड रिन्युएबल एनर्जी आनी इलेक्ट्रिसिटीचो डिमांड आज घातला तेजेर उबो रावला स्पिकर उलोवपाक. हांव फक्त मिनिस्टराक हांवें सांगपाचें ना कितें, सिनियर कलीग आनी खूब वर्सां एक्सपिरियन्स आसा. हांव फक्त एक नजरेक काडूंक सोदतां थोडे पॉयंट जे म्हाका दिसले ते. आतां न्यू आनी रिन्युएबल एनर्जी स्पिकर सर, न्यू म्हणल्यार कितें, म्हणजे एनीथींग वीच वील मेक रिन्युएबल एनर्जी ऑर एनर्जी वीथ द न्यू सिस्टम अदर दॅन द कन्वेन्शनल सिस्टम ताका न्यू म्हणटा. आनी रिन्युएबल म्हणल्यार स्पिकर सर जी आमकां मेवता विदाउट एनी कॉस्ट. सो म्हाजें इतलेंच सांगपाचें आहा, तुमी न्यू आनी रिन्युएबल एनर्जी भितर कितें केलें तें मागीर तुमच्या भाशणान सांगतलें, पूण म्हाका दिसता तेजेर व्हडलो असो तुवें लक्ष घालूं ना. आनी हांव कित्याक सांगता स्पिकर सर, आज आमी इलेक्ट्रिकल पॉलिसीचे उलयता जी सोलराचे आसा तितूंत स्पिकर सर हांव परतून तुका रिक्वेस्ट करता, जाणेकल्याक जर खंय तरी एनकरेज करपाक जाय, जर म्हाका म्हजेच सांगता एग्जाम्पल, हांव जर सोलर म्हज्या रुफार घालता तुमी सबसिडी दिता, पूण इलेक्ट्रिकल जे युनिट आसा ताकाय सबसिडी दिया. सो नॉर्मल मनशाक जर 4 रुपया तुमी आतां पा हें वाडयला, 2 रुपीज 80 पैसा 3 रुपीज 25 पैसा केला, ताका 20-25 पैसे सबसिडी दिया. सो ऑटोमेटिकली पिपल वील बी ऑब्लायज टू टेक पूट सोलर ऑन देयर हाऊसीस. तूं सबसिडी दिता ती बरी आहा, पूण ताका इनवेस्टमेंट खूब आसा स्पिकर सर. इनवेस्टमेंट खूब आसल्या कारणान ताका जो दुसरो पार्ट दिवपाक जाय सबसिडी इन टू इलेक्ट्रिकल टॅरिफान तुमी करचे, हे टॅरिफान मातशें घालचे, सो दॅट पिपल हू हॅव टेकन सोलर रूफ इन ऑन देअर होम एन्ड अलावींग यू टू मेक एनर्जी. कित्याक तुमकां स्पिकर सर आउट ऑफ द टोटल कन्झम्पशन ऑफ एनर्जी एज नॉर्म्स आर यू हॅव टू टेक ऑलमोस्ट 30-35% ऑफ न्यू एन्ड रिन्युएबल एनर्जी, म्हणजे नॉन रिन्युएबल एनर्जी अदर दॅन तुजे हेजे. सो इट वील बेनिफीट यू स्पिकर सर.
तुम्ही आता जे लाईट घेता खची हायड्रो घेता वाणी खची घेता यू बाय एट व्हेरी रेट्स विच आर व्हेरी एक्सपेन्सीव्ह. सो म्हाका सर लोकांक जर तुम्ही एक 20-25 पैसे फुडल्या टॅरिफान जर घातले जाल्यार खूब जाण लोक आपणाचे तकलेर जे घराचे तकलेर रिन्युएबल एनर्जी घालूंक शकता कित्याक दोनी सायडीन फायदो जातलो तांकां स्पीकर सर. एक जी आपणाची एनर्जी स्वता प्रोड्यूस करतली आनी दुसरी जी स्पीकर सर की तांकां एक तितूंत चार आणे फायदो जाता पर युनिटाक हें मातशें लक्षण तुमी घालचें. दुसरी गोश्ट जी आसा स्पीकर सर आज आमी म्हणटा तुजे म्हाका एक सकाळीं फुडें एक म्हाका फ्रेंडान फोन केलो की पॉलिसी जेन्ना काडलेली 3 वर्सां पयलीं ती 600 गाडी काडलेली पूण आज तुमी परतून तेच दवरला 600 गाडी कित्याक स्पीकर सर सबसिडी जी आसा कोणाक जाय तांकां दिवची न्ही स्पीकर सर. आज तुमी पळयता की पोल्युशन हें लेवल देंवोवपाक जाय आनी पोल्युशन लेवल देंवोवपाक जाय जाल्यार ह्यो इलेक्ट्रिकल वेहिकल जे आसा हे मोर आनी मोर चलपाक जाय. आज तुजे चार्जिंग स्टेशनां तुमी ते करूंक ना स्पीकर सर खंयच करूंक ना खंय तरी पेट्रोल पंपार आतां घातलेली आहा थोड्या लोकांनी तुरे तुमी घालूंक ना. सो म्हाका दिसता एक पॉलिसी काडलेली की कोणूय जर चार्जिंग स्टेशन घालता जाल्यार ताका ट्रान्सफॉर्मर आनी हे ते इक्विपमेंट तो आसतलो ताका लागी करून दितलो म्हूण पूण म्हाका दिसता एप्लिकेशन पेंडींग पडलेली आहा ती करूं ना. सो तुजे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आनी तुजे रिन्युएबल एनर्जी डिपार्टमेंट हांकां मातशें कॉर्डिनेशन करून जे कोणे मागल्या जे आपणा कडेन हे घालता ते पॉलिसी भितर फाटल्यान ताका कित्याक खंयचे जर चार्जिंग स्टेशन घालपाक जाय ताका मिनिमम 100 kVA ट्रान्सफॉर्मर जाय ताका कित्याक नाजाल्यार चार्जिंग स्टेशन घालून ज्या 4-व्हिलराक ते चलना स्पीकर स्लो चार्जिंगाचे आतां चलना आतां फास्ट चार्जिंग आसपाक जाय. सो हेजे खातीर तुमी हेजेर लक्ष घालचें. तिसरी गोश्ट जी रिन्युएबल एनर्जी हांव सांगता स्पीकर सर की तुमचे जे गेडा एक डिपार्टमेंट आसा गेडा मे बी तुजे CMO अंडर आसा पूण तुजे मिनिस्ट्री अंडर आसा स्पीकर सर तितू भितर ही पॉलिसी जी आसा जे ह्यो रिन्युएबल एनर्जी तेजे शॉर्टलिस्ट केल्ले आसा एम्प्लॉयमेंट वेंडर आसा म्हाका दिसता ही पॉलिसी परतून तुवें पळोवंक पडटलें. हे पॉलिसी कित्याक पळोवंक पडटलें स्पीकर सर ही एनकरेजमेंट इन रिन्युएबल एनर्जी करना जाल्यार म्हाका दिसता हो टॅरीफ जो तुमी वाडयता बिकॉज इट इज इक्वल डिस्टन्स हे टॅरीफ मागीर इलेक्ट्रिसिटी येता पूण टॅरीफ वाडोवपाचें कारण कित्याक तुमी जशें हांवें सांगलां 30% to 35% एवरी इयर 3% to 5% अशें वाडत रावता. सेंट्रल गव्हर्मेंटाचे गायडलायन आसा की वॉट एवर एनर्जी यू कंज्यूम इन इन युअर स्टेट यू शूड टार्गेट रिन्युएबल एनर्जी एज पार्ट ऑफ युअर टॅरीफ. सो इफ यू डू नॉट डू दॅट देन अ टॅरीफ इज गोइंग टू इनक्रीज बिकॉज यू आर बायंग एट हायर टॅरीफ. सो हेजे मातशें तुवें लक्ष घालचें. तूं सिनियर मिनिस्टर हांवें सांगपाची गरज ना पूण तर आसतना एक बारीक मनशाचें मातशें दोन सजेशन घेवचें अशें रिक्वेस्ट करता. फुडें जे रिन्युएबल एनर्जीचे तुवें सबसिडी म्हाका दिसता खूब पेंडींग उरता हांव नको स्पीकर सर कित्याक उरता ती तुमी 1 वर्सान जे हें करता दिता ओके टॅरिफान जे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट दिता ते सोडून दी पूण सबसिडी कॉम्पोनंट घातली एप्लाय केले की तुजी पॉलिसी मेळून तांकां दिवपाक जाय स्पीकर सर एनकरेज करपाक जाय लोकांक आनी एनकरेज केल्यारूच घालतले स्पीकर सर नाजाल्यार कशें घालतले स्पीकर सर. सो तेजे खातीर तुवें मातशें सिरियसली पळोवन तें करून घेवंक पडटलें स्पीकर सर. आनी आज जशें सांगलां आज न्यू एनर्जी हेका करपाक म्हाका दिसता खुबशे न्यू एनर्जी मार्केटान येवपाक लागलेले आसा. तुजे सी स्टिवन आसा ताका खबर आसा तुजे हेका जोगलेकर आसा पळय ताकाय खबर आसा पूण म्हाका दिसता तुका मातशें फाटी फुडें सरता ताका सांगपाक न्यू एनर्जी इज लॉट ऑफ एनर्जी इज देर आनी आमी हांगा लोक आमकां कोल कोल म्हणटा सगळे एक्चुली आमी जी एनर्जी आज देखून आमच्यो हावजन आसा ती कोलूच बंद करून येता पूण आमच्या गोंयान कोल आमकां बंद करपाचें नाका हो पयलींच मुद्दो घेतलेलो पूण न्यू एनर्जी हो कोल बंद करनासतना ही एनर्जी तयार जाता तेजेर लक्ष घालचें नाजाल्यार म्हाका बसयचें हांव तुका सांगता खंयचें आसा कित्याक म्हाका टायम मागीर 2 मिनटां उरलो म्हणटा काबार जालो बॅल मारतलो स्पीकर. सो म्हाका बसय हांव तुका सांगता स्पीकर सर. आतां उलयता तेन्ना इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे स्पीकर सर खुबशे लोक उलयता आनी खुबश्यो गोश्टी उलयता पूण एक बरें काम करता की सुदीन बाब आनी चीफ मिनिस्टरान एक बरें जुळ्ळां आनी ते आतां टेंडरा टेंडर काडीत आसा म्हणजे अंडरग्राउंड केबलिंगाचे. कालूय ताणें म्हजे कॉलिंग अटेन्शन उतर दिलां की आपूण टेंडर आनी विदीन 3 मंथ्स आपूण वर्क ऑर्डर घेवन काम चालू करता म्हणजे वालोर ताका अशें गोंयभर जर केलें जाल्यार एक बरो फायदो आसा. हांव जेन्ना खंय तरी आशिल्लो तुमच्या जाग्यार केन्ना 3 वर्सां 4 वर्सां पयलीं तेन्ना हांव पळयतालो की दिगंबर बाब जेन्ना मिनिस्टर आशिल्लो एकूच मतदारसंघान केल्लो एक्सप्रेस फिडर 1 एक्सप्रेस फिडर 2 आनी कितें सगळे फोंडेच्यान एक्सप्रेस सगळे केल्ले पूण केल्ले ते बरें काम केल्लें पूण तितू भितर हांवें पळयतालो की तेजे जे फॉर आमचे डिफरन्स इन म्हणजे लॉस जाताले इट वॉज लेस देन 5% आनी दुसरे कडेन इट यूज कम टू 16%, 14%, 11% इट वॉज वेरींग. सो म्हाज्या इन्क्वायरी करतरी म्हाका लक्षांत आयलें की अंडरग्राउंड करतरी लॉसीस जे आसा हे कमी जाता. सो म्हाका दिसता जो आज खुबशे उलयतले आनी हांवूय उलयता आख्खे जर कुडचड्यार म्हणजे आमचे सोड आख्खे गोंयान जर तुमी अंडरग्राउंड केले पयलीं 11 kVA आनी 33 kVA सर्कीट
आता थोड़े कडेन 33 KV सर्किट अंडरग्रावंड जावचें ना, कित्याक 33 KV सर्किटाचे रिस्ट्रिंग पावर वचपाचो अंडरग्रावंड कमी आसता, सो तूं वयल्या तुजे बाकीचे हाय कॅरिंग कॅपेसिटी कंडक्टर घालूंक पडटले. पूण इन्फ्रास्ट्रक्चर भितर जर चेंजीस हाडले जाल्यार म्हाका दिसता तुजे जे लॉस आतां 11-12% आसा तूं जर केले जाल्यार वील कम डावन टू 5-6%, आनी मागीर मातशें टायट केले जाल्यार ते 3% तूं हाडूं शकतलो. सो हे सगळे लोकशान दवरता तेन्ना तुमी एकदां फाटीं म्हटलेलें की तूं प्रिपेड काडटा. आतां परतून परतून लोक म्हणटा की परतून आतां संकल्प बाबान म्हटलें की आतां वन टायम सेटलमेंट परतून हाड. म्हजें एक सजेशन आसा तुमकां. ऑनरेबल मेंबर, द हाउस इज एक्सटेंडेड बाय 5 मिनट्स. म्हजें एक सजेशन स्पिकर सर आसा, प्रिपेड मिटर जे डिफॉल्टर आसा स्पिकर सर, तेंकां पयलीं सगळ्यांक बसनाका, म्हाका बसना, हांव म्हज्या म्हयन्या म्हयन्या फारीक करता, तुमी करता. हो कोण खुबशे ऑलमोस्ट 85% ऑफ लोक कंज्युमर आसा हे म्हयन्या म्हयन्या फारीक करता स्पिकर सर, टायम टू टायम बील. आनी हे 10-15% कंज्युमर आसा तेंचे खातीर हे टॅरीफ जे आसा हे वाडटा, कित्याक ते पयशे भरना म्हूण तेंचे सरकारूय दिना, कोण दिना, म्हणजे तुजे जेन्ना टॅरीफ येता तेन्ना हो रिविजन जाता. सो म्हजें एक सजेशन आहा, हे जे हॅबिच्युअल डिफेंडर आसा, हे हॅबिच्युअल जे ते तुजे पयशे भरना तेंकां प्रिपेड मिटर घाल स्पिकर सर, आनी तेका कांय हो प्रॉब्लम ना स्पिकर सर. ते घालून जर तुवें केले जाल्यार म्हाका दिसता आमचो जो टॅरीफ जो वाडटा तुजे, कित्याक टॅरीफ इज नॉट इन युअर हँड, तूं फक्त सबसिडी दिवंक शकता गोवर्मेंटा कडल्या, ते दितलो ना दितले ते तुज्या हातीन आसा, पूण टॅरीफ हे तुज्या हातीन ना, JRC थारायता. आनी तेजे खातीर तूं हे डिफॉल्टर आसा पळय तेंकां प्रिपेड मिटर घाल स्पिकर सर, पयशे पयले भरूं आनी इलेक्ट्रिसिटी यूज करूं. 80-85% लोक जे आज टायमार भरता पळय तेंकां इफेक्ट जाता स्पिकर सर. हो पयलो तुका एक सजेशन म्हजें आसा. दुसरें जें आसा स्पिकर सर, आज आमी पळयता गाडयो ना, बाकीचे गोश्टी ना, कितें हें ना तें ना. स्पिकर सर, आज तुमचे डिपार्टमेंटाक खुबशे स्टाफ आसा, आनी जेन्ना तुमी पयली कालूय प्रोमीस केला की तूं गाडी रोखडो दितलो आनी कितें दितलो. सो तूं दिता तेन्ना स्पिकर सर एरिया पळय, कंज्युमर पळय नाका, एरिया पळय ना. तुमी कितें करता, कंज्युमर चड आसा. आतां मुरुगांव कॉन्स्टिट्युएंसी येते अशें आसा, वय अशें संकल्प असो पळयलो जाल्यार तेजी आख्खी कॉन्स्टिट्युएंसी दिश्टी पडटा सारकें बरें. आमची सोड, म्हाजी म्हणटू अशें वयर उबो रावन माडार बी वचून दिश्टी पडटली, हेजी सुवासाचे बी दिश्टी पडचें ना. सो अशें करून जर तुवें एरिया पळयली आनी ते भशेन त्यो गाडयो दिल्यो जाल्यार आमकां आमचे कंज्युमराक सारकें पळयलें, नाजाल्यार तूं फक्त डिविजन काडून एक गाडी दिली अशें पळयनाका. एवरी डिविजन तूं स्टेटमेंट केला काल, एवरी डिविजन हांव दितलो, पूण एवरी डिविजन दितलो दी स्पिकर सर, पूण डिविजनां जर पयस आसा जाल्यार ताका दोन दिवंक पडटले, हें लक्ष घाल म्हणटा स्पिकर सर. तुमी काल स्टेटमेंट केलो जाल्यार मागीर उलोवना, तर हें मातशें याद करता. तिसरी गोश्ट जी आसा, हांव परतून एकदां तुका इलेक्ट्रिसिटीचे उलयता तेन्ना एक लक्षण हाडपाक जाय की ट्रान्सफॉर्मर जे तुमचे आसा तुमी घेता, हांगा गोंयान आमचो स्टँडलॅक म्हूण करता तो, आतां जाणटो जाला करता जाल्यार खबर ना, पूण आतां खुबशे ट्रान्सफॉर्मर करपाचे युनिट्स गोंयच्या भायरूय आसा, गोंयान घेता जाल्यार म्हाका खबर ना. पूण तुमचे ट्रान्सफॉर्मर जे आसा एक स्टँडर्डायज रुपान आसा आनी बरें डिझायन बी पयलींच्यान बरो डिझायन आसा. पूण म्हजें सांगपाचें इतलेंच आसा स्पिकर सर की हे ट्रान्सफॉर्मर जे आसा तेंकां जे सर्विसींग करूंक पडटा, तुमचें सर्विसींग व्हडलेशें जायना स्पिकर सर. तें फेल जातरी तें काडून व्हरून धाडटा वो भायर म्हणटा दुसरो घालता. सो म्हजें लक्षान आसा खंय तरी एक सिस्टम करा. म्हाका खबर आशिल्लें तेन्ना 2-3 वर्सां पयलीं तेज्या सेंट्रलाची स्कीम आशिल्ली की एवरी ट्रान्सफॉर्मरा कडल्यान तेका एक मिटर बसयतले आनी तेजे कंज्युमर तेजे रिडींग आनी कंज्युमराचें रिडींग टॅली करपाचो संवाद आशिल्लो, तेजेरूय तुका कंट्रोल करूंक मेळटा. कित्याक ते जे ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केले ऑन द सिस्टम, APRTC सिस्टमाचे भितर जे मॉनिटरींग करता तितू भितर केले जाल्यार तुजे कंज्युमर कितले कंज्युम करता त्या पद्दतीक ट्रान्सफॉर्मराचेर, आनी तुजो ट्रान्सफॉर्मराचे मिटर टॅली जालो जाल्यार तुका कळटलें की थंय चोरी जायना वो थंय सिस्टम सारको आसा आनी 100% मिटरींग चालू आसा. हो सिस्टम चालू करपाचो आशिल्लें, आजुनूय तूं चालू करना स्पिकर, म्हाका खबर ना कित्याक ते. सो मातशें तेजेर लक्ष घाल, कित्याक तो सिस्टम जर चालू केलो आमचे सायडीन व्हडलीसो चालू चोरी जायना. म्हाका दिसता कोस्टल बेटान जसो मायकल सांगतालो लोड, ते खुबशे चोरी बरी जाता, लोडूय वाडयता, कोण सांगना. सो तुजे जे लोड आनी ट्रान्सफॉर्मर जे तुजे TC नंबर आसा पळय, TC सगळ्याचे जितले कंज्युमर आसा ते TC आसा, ती सगळे लोड एकठांय कर आनी तुजो ट्रान्सफॉर्मरचो लोड पळय आनी तेंचे बिलींग पळय, तुका कळटलें कोण वाडयला ते स्पिकर सर. सो मातशें हेजेरूय मातशें म्हाका दिसता सिस्टम चालू केल्लो तो कंप्लीट करूं ना, कित्याक बंद पडलो तो तुमी मातशें पळोवन घेवचे, कित्याक रेड लायनींग करताले बाकीचे सगळ्यो गोश्टी करताले ते आतां बंद पडलें दिसता म्हाका, मातशें लक्षान दवर स्पिकर. लास्ट उलयता तेन्ना सुदीन बाब जो आसा हो सिनियर आमचो कलीग आसा आनी पोर्टफोलियोय बरो आसा आनी बाकीचे सगळे जुळटा, सो सगळे जुळून फुडें व्हरतले. म्हजे मतदारसंघाचें जें हांवें तुका काल सांगलां तें मातशें लक्षान दवर. 33 KV लायन जी आसा ही अंडरग्राउंड तुमी करता म्हणला काल, एश्युरंस दिला म्हाका, आनी ते एश्युरंस कमिटी कडेन घालनाका, तो मिटींगूच करना स्पिकर सर.
तो आमचो एश्युरन्स कमिटी चेअरमॅनाचो मिटिंगच घेना. सो त्याच्या खातीर एश्युरन्स दिला ते परतून आणि कमिटी चेअरमॅनाक घालपाक नाका, तू करून दितलो आश्वासन घेता. आणि माझी सजेशन जी हांवें सांगला ती जर तुका आणी करपाक जाय माझ्या वेळार चायेक बसय, हांव तुका सगळें सांगता स्पीकर सर. थँक्यू स्पीकर सर. द हाऊस इज अजर्न टिल 4:30.